ते दिले कारण हे पाचशे मार्क आहेत आणि हे पाचशे मार्क आहेत ऑप्शनला आपण जेवढं इनपुट देतो की ती बाराशे ते चौदाशे तास तसं बाराशे ते चौदाशे तास याच्यावर काम करायचं आहे आणि त्याच्या एक ज्याला आपण म्हणतो नज म्हणजे थोडीशी सुरुवात तर ती या महिन्याभरात करायचं त्यामुळे याच्यामध्ये एक्सपेक्टेशन खूप असेल तुमच्याकडनं की हे न्यू कमरसाठी आहे असं नाही न्यू कमर असतीलच पण तयारी तुमची चांगली लागेल म्हणजे आता जसं उद्या लगेच टेस्ट ठेवलेली आहे मी उद्याच टेस्ट लिहायची लिहायची तुम्हाला आणि एस आपण चालू करणार आहे याच्याबद्दल तुमच्याकडनं मला एक्सपेक्टेड काय आहे तर जुने क्वेश्चन पेपर काय आमसमोर ठेवा ते मुद्दा याच्यात दिलेले नाही आहेत क्वेश्चन पेपरच्या शिवाय इथे येऊ नका आणि दुसरं गोष्ट जे आहे ते म्हणजे कधीही टेस्टला तयार राहा ट्वेंटी फोर बाय सेवन आपली टेस्ट असणार आहे त्यामुळं आधी असं जसं करायचो की दर पंधरापासून टेस्ट तसं न करता ह्या महिनाभराचा आपला कालखंड आहे याचा बेसिक हेतू आहे मराठी मिडीयमची बॅच आहे इंग्रजी मिडियमच्या लोकांना बसा म्हणलेला आहे त्यांनी इंग्रजी लिहिले तरी तपासून देईन पण एक्सक्लुझिवली परिभाषा आहे बा जसं आता नीतिशास्त्र आहे तर नीती आणि नीतिशास्त्र याच्यात काय फरक आहे नीती समजा शब्द आहे आणि नीतिशास्त्र असा शब्द आहे मग त्यात काय काय फरक आहे नीतिशास्त्र म्हणजे मॉरॅलिटी आहे का दो वर रायटिंग इन रिजनल आणि निबंधाला समजा आता आपला मागच्या वेळी श्रीकांत होता श्रीकांत जेसे ए वाचले श्रीकांतला एकशे चव्वेचाळीस मार्क होते पण मग आता यावेळी बघू यावेळेस तर वन फिफ्टीच्यावर एक दोन जण असतील एकशे पन्नास प्लस जर एस एला करायचं असेल तर काय प्रकारची मेहनत जसं श्रीकांतचं तुम्ही तो इंटरव्ह्यू आला असेल श्रीकांत आयएस झाला तो म्हणला माझी सुरुवात मी वीसनं केली होती मी साऱ्यांनी पहिल्यांदा मला वीस मार्क दिले होते तिथनं एकशे सव्वेचाळीसपर्यंत गेलो आणि त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथून कुठं आहे आपलं लेव्हल ज्याला आपण म्हणतो हे माझे बेसिक लेवल आहे इथून इथंच आहे कुठं जायचं आहे नक्की आपल्याला आय एस व्हायचं आहे मग घोटाळा कुठं होतं कुठं आहे याचा जजमेंटच येत नाही आपण गृहित धरतो की इथं आहो तिथं आहो तिथ आहोत इथं तर ते लोकेशन करण्याचं सगळ्यात बेस्ट म्हणजे काय लिहून बघणे आणि त्यामुळे मग उद्या दोन तीन एक निबंध मी देतो तुम्हाला आपले जुने सी जितलेच एक क्वेश्चन पेपर तयार करतो आणि ते उद्या आपण लिहून बघूया तासभर बोलतो आणि परत दीड तास लिहू असं उद्या साधारणतः करून बघूया त्यामुळे लगेच इमिजिएटली लिहिणं जे आहे आणि एस आणि इथिक्स कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं याचं कारण काय तर त्याचं दोघांचे टेक्स्चर साधारणतः समान आहे गेल्या दोन वर्षामध्ये फिलॉसॉफिकल एस जास्त यायला लागलेले आहेत म्हणजे एस एचं जर स्वरूप बाकी सगळं आपण बघितलं तर ते नीती आणि तत्त्व यांच्या दोन्हींच्यामध्ये कंबाईन असं यायला लागलेलं आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारचा मोल्ड आपल्याला स्वतःला घडवायचा आणि त्या ते घडवण्याच्या दृष्टीनं एस एची बेसिक फॉर्म जे आहे ना म्हणजे समजा आता हे काय आपण मागं म्हटलं तसं ही फाईल आहे आणि याच्यामध्ये पेपर आहेत तर हे काय निबंध नाही आहे निबंधाच्या नावाखाली आपण कथा सांगतो आहे का कविता सांगतो आहे का नाटक सांगतो आहे का आता हे काय मॅग्झिन आहे मॅग्झिन आहे तर निबंध कुठं आहे ना निबंध कुठं आहे तर तुम्ही शब्द लिहिलं तुम्ही लेख लिहिला आपण समजा तुम्ही मराठीत लिहिता इंग्रजीत लिहिता तर ते वाचून 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 आपण लेखाला आर्टिकल्स एस ए म्हणायला लागलेलं ला। आहे आपण म्हणलं की कविता म्हणून दाखवा बाबा आपल्याला घरात सांगतात नाही तू म्हण कविता मग आईल तटावर पहिलं तटावर मग कविता काय एक राजा होता दोन राण्या होता ही कविता नाही कथा झाली ना तसं एस ए हा फॉर्म काय आहे पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे एस इज अ जे एस ए आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी क्लिअरली दिलं आहे ए त्यांना सगळ्यात आपल्या सिलेबसमधला कळेचा शब्द काय पहा आपला सिलेबस तुम्हाला दिलेला आहे दोन्ही आहेत पहा सिलेबस त्यात त्यांनी काय म्हणलेलं आहे कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड काय राईट एस ए ऑर एस एज ऑन मल्टिपल टॉपिक्स दे विल बी एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ एस ए टू अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन आता फॅशन काय आहे फॅशन शब्द कळतच नाही एस ए लिहिल्या शेवटपर्यंत आपल्याला त्यामुळं एस ए माहितीचं संकलन नाही आहे निबंध हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे कशाचं म्हणजे क्लायमॅट रिपोर्ट असा आहे पॅरिस रिपोर्टमध्ये हे नाही आहे तर त्याचं माणसांवर काय झालं माणसं करपली का माणसं जळली का माणसांचं काय झालं त्यात त्यामुळे एस ही इमोशनल आहे एस ए हा इंटेलेक्च्युअल अपील नाही आहे प एस इज इमोशनल ॲबिलिटी तुमचा एस ए वाचल्यावर लोकांच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे ती भाषेची ताकद जी आहे जसं आता समजा आकार पटेल आहे काल तुम्ही वाचलं आकार पटेलनी कसं लिहिलेलं आहे त्याचा पोएटिकचा अनुभव लिहिलेला आहे कुठला अरिस्टॉटलच्या ह्याच्यावरचा किंवा एखादं समजा तुम्ही जगसूर्य टाईम्स ऑफ इंडिया लिहितात एखादा माणूस जो आहे तो कसा लिहिणार आणि कसा आपण बघणार म्हणजे तुमचं लिहिण्याचं स्वतःचं जे ग्रास्पिंग आहे ते यायला पाहिजे आणि त्यासाठी तो फॉर्म कळायला पाहिजे मग तो फॉर्म जे आहे हां थँक्यू तो फॉर्म जो आहे तो कळला जसं आपण म्हटलं की ग्लास द्या तर तुम्ही काय दिलेलं आहे पेन दिलेलं आहे पेन वेगळं आहे ना किल्ली कुठं आहे तर तुम्ही म्हणलं आहे का किल्ली किल्ली नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा एस ए कशाला म्हणतात याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आला काय आता याच्यात फिलॉसॉफिकल काय परत कंटेंट एक्सप्रेशन आणतो का म्हणजे जसं दलित साहित्य म्हटलं आलं की ते खूप रागावलेलं खूपच अनुभव आहे आणि त्यामुळे ते बोलतानाच चिडून बोलले आणि ते काव्य झालं बिकॉज ऑफ माय अँगर अल्टिमेटली इट बिकम्स एक्सप्रेशन कॉडाज पोयम तसं माझ्या अनुभवातनं आकार येतो का आकार वेगळा असतो अनुभव वेगळा असतो आपल्याला त्यांनी आकार दिलेला आहे तो आकार काय निबंधाचा आकार आहे आणि त्यामुळे निबंधाची व्याख्या काय नब निबंध एस ए जी आहे इज अ लिटररी एक्सप्रेशन त्यामुळे तुम्ही लिटरेचर लिहितात हिरा सिंगलला एकशे पासष्ट मार्क होते पहा आपले मानसे कोखले नावा स्टुडंट दिले एकशे चौसष्ट मार्क आहेत मागच्या मागच्या वर्षी मानसे गुजरात आता तिचे या वेटिंग लिस्टमध्ये होते ती सिलेक्ट झाली पा मानसीचं जर बघितलं त्याला कारण काय तर ती इंग्लिश लिटरेचर स्टुडंट आहे आपला पोपटोमस असेल तर पोपटो एम पी सी एल चौथा आला होता आपण त्याला एकशे पंचावन्न मार्क मराठी मिडियममधून मिळालेले जे आहेत म्हणजे इंग्रजीत मिळालेले पण लोक आहेत जसं मानसी इंग्लिश मिडियम स्टुडंट आहे वन सिक्स्टी फोर आहे एस एला चांगल्या मार्गापर्यंत जायचं असेल आपल्याला तर एस एचं आकार काढायला पाहिजे फॉर्म मी आता तुम्ही म्हटलं की काहीतरी चार रेषा आहेत तसं नाही आहे हा सम त्रिकोण आहे हा चौकोन आहे समभूष त्रिकोण आहे हा चौरस आहे आज चौकोन आहे काहीतरी आहे ना आकार आहे आणि त्याच्या आकाराची व्याख्या आहे तसं तुम्ही तुमची निबंधाची व्याख्या करा निबंध म्हणजे काय निबंध कशाला आपण शब्द वापरतो एस ए तर एस ए आणि निबंध याच्याविषयीचे निबंध माला लिहिली गेली होती ते बाबा पदम चरित्र आहे बाबा पदम मराठी चरित्र आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी निबंध बाबा पदम नजी गाजलेले निबंध आहे तर त्यांनी निबंधाची व्याख्या केलेली आहे निबंध कशाला लिहायचा जो एक आकार आलेला आहे आणि त्या आकारामध्ये आपलं आर्ग्युमेंट बसवण्याची जी कला आहे ते म्हणजे निबंध आहे आणि आपलं आर्ग्युमेंट कसा असायला पाहिजे त्यामुळे निबंधाच्याबद्दल तुम्ही मराठीमध्ये लिहिणाऱ्या लोकांनी मोरावाळिंबी वाचले मोरावाळिंबी निबंध लेखन कशाला म्हणतात ते म्हणतील मणी वापरा वाक्प्रचार वापरा कविता वापरा शॉर्ट स्टोरीज वापरा म्हणजे ज्याला इंग्रजीत काय म्हटलं होतं मॅटाफर्स वापरा सिमिलीज वापरा कोटेशन्स वापरा पोयम्स वापरा म्हणजे कथा कविता नाटक कादंबरी म्हणजे कारण ते लिटरेचर आहे मैं आता मला समजा आपल्या त्यांनी दिले कुठलं काल पी एम आपले म्हणाले की जस्टिस तुम्हाला एस ए दिला जस्टिस डिलेड इज जस्टिस डी नाईट तर नुसत्या अशा केस स्टडी सांगून चालणार नाही ना की विशाखा जजमेंट सत्त्याण्णवला दिलं आणि दोन हजार तेरमध्ये कायदा झाला असं नाही आहे प्रत्यक्ष ही पार्वतीबाई नावाची भोरच्या जवळ स्त्री आहे तिचं वय अडतीस आहे आणि तिच्या जीवनात असं चाललं आहे म्हणजे एस ए ही माणसांची स्टोरी आहे आणि त्यामुळे एस एला तुम्हाला जिथे जागती ज्याला टिपिकल भाषेत काय म्हणतात केस स्टडी केस स्टडीच्या आधारे तुम्हाला काही गोष्टी इलॅबरेट करा हे स्टडी कुठे पण असेल तुम्ही असं म्हटलं की मला केस केस्टडी घ्यायची मग आता हे आपल्या वाचनावर आहे तुम्ही असं म्हटलं की मला आता आहे ना ती बेलाक्वाची स्टोरी माहीत आहे सिसिफस आणि बेलाक्वा हे ग्रीक याच्यामध्ये मायथॉलॉजीमध्ये खूप खोलवरचे असे एक मेटापर्स आहेत की अनएंडिंग वर्क आहे आणि मग बेलाकवाला ते जमलं का तुम्ही म्हटलं की मला ती आपल्याच्यामध्ये दिती आणि अदिती नावाच्या देवता आहेत कद्रू नावाची देव आपण काय कद्रू मनुष्य आहे तर कद्रू वॉज अ ग्रेट गॉडेस कद्रू नावाच्या देवतेबद्दलची मी स्टोरी वाचलेली आहे मग कद्रू मी सुरू करणार आहे कद्रूला नाही मिळाला का म्हणजे हे कृष्णविवर आहे से कृष्णविवर आहे असं दिसताना दिसतं पण त्याच्यामध्ये तुम्ही खोलवर किती जाणार आणि त्यामुळं निबंधाची चर्चा करत असताना निबंध हा आकार म्हणून पहिल्यांदा समजायला पाहिजे आकार आणि त्यासाठी थोडं कलेचं जग आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे बाबा अजय अतुल हा का पॉप्युलर म्युझिशियन आहे त्यातलं काय काय लोकांना आवडतं त्यामुळे माझ्या शब्दातलं काय अपील होईल मी लिहिलं तर काय अपील होईल माझं काय हे नाही आहे म्हणजे काय आपण म्हणतो फॅक्च्युअल डेटा देणं जी एस वन टू थ्रीमध्ये तु ते तुम्ही लिहू शकता किंवा फोरमध्ये ते एस एमध्ये नाही लिहायचं एस एला थमरुल आपलं बरोबर आहे थमरुल काय जी एस वन टू थ्री फोरमध्ये जे लिहिता येतं ते अजिबात लिहायचं नाही मग आता एस ए कुठला आपण समजा म्हटलेला आहे की मागच्या वेळेला आपल्या आलेले एस ए घेतला कुठलंही आपण हिस्ट्री रिपीट फर्स्ट एज ए ट्रॅजेडी देणार सेकंड एज अ फार्स बट व्हॉट इज हिस्ट्री हिस्ट्री ही काय आहे तर तुम्ही म्हटलं की हिस्ट्री इज हिस्टोरी व्हेर इज हर स्टोरी त्यामुळं युअर परसेप्शन म्हणजे आपण आता मराठीत नाही म्हणून मराठीतनं जास्त घेतो की इतिहासाचं आपलं आकलन जे आहे तेच मुळामध्ये एका बेसिक गृहितवर बसलेलं आहे का इतिहासाचे अवजड ओझे घेऊन ना नाचा करा असं पादाक्रांत आणि त्यावर चढून वाजा विंदांची गाजलेली कविता आहे अधिक ह अधिक असं असे असे घडले असं विश्वूश्वरची पळणकरांनी घडलेलं आहे असे का घडले म्हणजे इतिहास आहे असे घडले म्हणजे इतिहास नाही आहे त्यावर तुम्ही इतिहास या शब्दावर मांडण्याचा प्रयत्न केला की हा महाभारतात सुरुवात कशी हा जय नावाचा इतिहास आहे मग ह्या ह्या इतिहासाला तुम्ही किती होती सुरुवातीला चोवीस हजार वया होते एक लाख केले आपण आणि ही माहिती यांच्यासाठी तर दिलेली आहे मग तुम्ही म्हटलं की मी देवदत्त पटनायक चांगला वाचलेलं आहे देवदत्त पटनायकने खूप लिहिलेलं आहे ना विष्णूची सात रहस्ये त्यातनं तुम्ही घेतलं विष्णूचे सात रहस्य काय काय प्रकारचे आहे किंवा प्रेग्नंट किंग नावाची कादंबरी आहे पण म्हणजे एस एला आता कसं एस एला काय होतं पहा त्यामुळं आपले व्हिडिओ करून ठेवलेत एस एचे तुम्ही जर बघितले नसतील तर बघून घ्या एसएला एकच लाईन आहे ना इथं आता आहे एथिक्सला एथिक्सला काय त्यांनी म्हटलेलं आहे पहा किंवा इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी म्हणजे सिलेबस डिफाईंड आहे एस सिलेबसच नाही आहे मग एस एला आपण आपला कल्पित असा सिलेबस तयार करायला पाहिजे एस ए म्हणजे माझा पहिला चॅप्टर आहे मणींचा वाक्प्रचार टिट फॉर टॅट ॲपल किप्स डॉक्टर हवे डॉक्टर किप्स ॲपल अतिथी तर माती बैल गेला झोपा केला आता झोपा करण्यामध्ये झोप काढणे नाही झोपा करण्यामध्ये ते गेट असतं त्याला झोपा म्हणतो आपण झोपा जो असतो तो काय असतो मी त्याला ग्रामीण जीवन माहीत पाहिजे आपल्याला म्हणजे मणी वाकप्रचारानं तुम्ही म्हटलं की मग याच्यामध्ये मला आता काही प्रतिमासृष्टी वापरायची म्हणजे कारण याची व्याख्या काय तुम्ही कुठे गुगलला बघितलं एस ए काय ते सांगतील इट्स अ वन पीस लिटररी रायटिंग त्यामुळे हे एस ए आता आपली जी नोट घेतलेली आहे ती एस एचं वन पीस लिटरी सुरुवातच त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या यू पी एस सी ज्यामध्ये जे आहे एस एच्याबद्दल काय म्हटलं एस ए गद्य आहे म्हणजे एसेला एसे आपण असं संवाद सा नाही लिहू शकत संवाद म्हणजे काय राजा म्हणाला संवाद राणी म्हणाले संवाद डायलॉग इज नॉट एस ए सम डायलॉग आर ॲप्रिसिएटेड इन युअर एस ए काही संवाद तुम्ही लिहिले पण अख्खा तमाशात जसं असतं किंवा सिनेमाची पटकात असतं तसा संवाद म्हणजे काही एस इज अ ब्रेन स्टॉर्मिंग एस ए आणि त्यात निवेदन आहे नॅरेशन आहे मग नॅरेशन म्हणजे काय लक्षात यायला पाहिजे नॅरेश वॉट डू मीन माय नॅरेट मी एक गोष्ट सांगणार आहे मग ही गोष्ट सांगणारा गेला कुठं मी तुम्ही एस ए लिहिला आपण काही एसे पण तुमच्या आता उद्या टेस्ट घेतल्यावर मी जुने एसे काही आपल्या असे असं येतं श्रीकांत सरज श्रीकांत आहे जा श्रीकांतचे पुस्तकच काढायचं आहे पहा मग श्रीकांतच्यातले काही येसे वाचून दाखवतो पॉईंट जो आहे तो काय की याला एस एला आपल्या स्वतःच्या जी एसमधल्या धारणांमुळं किंवा मार्केटच्या इनॲबिलिटीमुळं लोकं त्या प्रकारचे इंटरेस्ट न इंग्लिश लिटरेचरी लोक यात इंटरेस्टच घेत नाहीत ना। आणि त्यामुळं मग टेक्निकल तुम्हाला, तुम्हाला सांगणारे लोक टेक्निकल सांगतात काय सांगतात की तुम्ही असं करा पॉलिटिकल लिहा सोशल लिहा इकॉनॉमिक लिहा हे असे हे असे नाही आहे एसे काय आहे एस ए तुम्ही प्रायड अँड प्रिज्युडायस आपली निकिता कदरे म्हणून मुलगी होती ना निकिता आता एकशे चौसष्ट ते एकशे त्रेसष्ट मार्क होते निकिताला ती कशी होती कारण त्याचं जेन ऑस्टिनच्या कादंबऱ्या वाचणे ही का हॉ नॉ हॉबी हॉबी होती जसं आपल्या इरा सिंगलची हॉबी होती काय रिडिंग नॉवेल्स मग इराला एकशे एक पासवट होते कारण तुमचं वोकॅब्युलरी चांगले मी तुमचं भाषेचं प्रभुत्व हो ज्याला लँग्वेज ऑफ कमांड कमांड ऑफ लँग्वेज आहे त्यामुळे भाषेवर प्रभुत्व पाहिजे आणि त्यासाठी ऐकायला पाहिजे वाचायला पाहिजे स्टोरी जी आहे कालिदासाचं काय बाबा म्हणणं आहे कालिदास का श्रेष्ठ आहे मृच्छिकममध्ये काय सांगितलेलं आहे मग आता हे तुम्ही म्हटलं की याचं काहीच माहीत नाही विधान एक विधान दोन चालू करायला पाहिजे ना कारण काही झालं तरी अडीचशे मार्क आपल्या करिअरचा आहे ना अडीचशे मार्क अविनाश चव्हाण म्हणून पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी होता त्याला एकशे पाच होते सुरुवात केली दोन अटेम्प्ट झाले होतं मला भेटलं होता त्याला एकशे अठ्ठेळीस झाल्यानं आता यावेळेचे पण आपण मार्क बघू म्हणजे यावेळेला काम केलेले लोकांचे मार्क पण आपण बघू पॉईंट जो आहे तो की एस ए ही निग्लेक्टेड आहे किंवा एस एला पण मी असं जी एसमधनं उभं राहून तसं खेचायला बघतो तर जी एसमधलं खेचलं जाणार नाही एस एची मेहनत कुठं आहे तुमची म्हणजे समजा मी म्हणलेलं आहे की अमर्थ सेन वाचून दाखवा काय फरक पडतो समजा जुन्या बॅच नव्या बॅचमध्ये लगेच किती मी दोनला संपलो दोन, दोन पाचला लोकं वाचायला जातो लगेच की के सागरला गेलो पुस्तक मिळवलं वाचलं उद्या सकाळ लेक्चरला येऊन म्हणजे रिस्पॉन्स टाईम हा वाढत चालला आहे रिस्पॉन्स टाईम तुमच्या बाजूने कमी करायला जुने झालेले विद्यार्थी आणि न झाले याच्यात फरक काय पडतो रिस्पॉन्स टाईममध्ये फरक पडतो तुमची रिस्पॉन्ड करण्याची क्षमता जबरदस्त बाहेर म्हणजे मी म्हणेल मधनं क्लासमधनं उठून पुस्तक येऊन आणलं तरी चालेल एवढं ते अर्जंट असतं आणि त्यामुळं आपल्याला माहिती नाही आहे याला माझ्यामध्ये काही चूक नाही आहे किंवा हा काय कोणा नाही आहे माहिती नाही आहे ह्याच्यावर नंतर काय पुढं माहिती झालं तर पुढं काहीच नाही आहे उद्या येऊन म्हटलं अरे हो ते अमर्त्यसेन गेलं ना तुमच्या अंगावरनं सगळी दुनिया अमर्त्यसेन वाचून टाकले म्हणजे अमर्जन्सी कुठला आर्ग्युमेंटिव्ह इंडियन नावाचं पुस्तक आहे मराठीच आहे ना वादप्रिय संवाद वाद संवाद प्रिय भारतीय नावाचं पुस्तक आहे ट्रान्सलेट झालेलं आहे मग तुम्ही म्हटलं की आता वाचायला वेळ नाही लगेच व्हिडिओ बघितला काहीतरी त्याच्यावर ॲक्शन तुमच्या बाजूने व्हायला पाहिजे आणि ती ॲक्शन म्हणजे लगेच ॲक्शन जे आहे ना लगेच पी एम स्वतः अठरा तास काम करत आहे ना पी एम अठरा तासाच्या खाली कामच नाही आहे पण मग काय प्रकारची एनर्जी तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे म्हणजे आपल्या तलापासून त्यांचं पी एमचं लेक्चर झालेलं ते ऐकतात मुलं पण काय प्रकारे एक्सपेक्टेशन आहे ह्या स्टेटकडनं शेवटी आपण तुम्ही होऊन कोण मी काय पेंटर म्हणून चाललेलो नाही आहे मी जे जे आर्टला माझे एंटरन्स तुम्ही घेत नाही आहे तुम्ही कशाला घेत आहे तुम्ही बी जे मेडिकलला घेत नाही तुम्ही यू पी एस सीच्या फॉर्मॅटमध्ये आय एस होण्यासाठी मला तुम्ही कलेक्टर करणार आहे मग कलेक्टरचं कलेक्टरचा मॅन्डेट काय आहे कंटेम्पररी गोष्टी कळायला पाहिजेत कंटेंपरी इश्यूज कळायला पाहिजे त्या कंटेम्परी गोष्टीमध्ये सतीशचंद्र कमिटीनं एस ए सांगितलेलं आहे सतीशचंद्र कमिटी त्र्याण्णवमध्ये आलेली कमिटी ते काय म्हणाले की त्यावेळेला आय आय टीतले विद्यार्थी आय आय एममधले स्टुडंट फिजिक्सला किती सहाशेपैकी चारशे पन्नास मार्क मॅथ्सला पाचशे वीस मार्क इंटरव्ह्यूला बहात्तर मार्क त्यामुळं मग मा त्याची पिटिशन टाकली आणि मग त्याच्यातून आलेलं आहे पहा काही वेळेला यू पी एस सीनं त्यांना बारा सोळा मार्क दिले होते मग सुप्रीम कोर्टाच्या तर गाईडलाईन आहे की इंटरव्ह्यूला वर्डिक्ट आहे सुप्रीम कोर्टाचा की मिनिमम इंटरव्ह्यूला दहा टक्के मार्क द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी देता कामा तसं एस एला नाही आहे त्यामुळे एस एला आपलेच विद्यार्थी एकशे बावन्न मिळाले आणि पुढच्या वेळेला नुसते पासष्ट मिळालेत एसएचा पेंड्युलम जो आहे तो आणि त्यामुळे एस ए सतत शाश्वतरित्या चांगले मार्क काढायचे असतील तर एस एला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे एस एला रिस्पेक्ट द्यायचं म्हणजे काय नमस्कार नमस्कार असं नाही रिस्पेक्ट देणं म्हणजे मेहनत करणं त्याच्यावर मग ती मेहनत कधी तुम्हाला ती मेहनत व्हिजिबल का होत नाही तर त्याचा सिलेबस डोळ्यासमोर येत नाही तो बालाजीला बाला सांगितलं हो बालाजी म्हणजे पण चांगले मार्क होते बालाजीला म्हणलं सिलेबस तयार कर मग त्यात त्यानं सिनेमा असा केला आणि सिनेमा बघून यायचं आणि तो लिहायचं त्या डायलॉग त्यातले तो काय महिने हमे तुम्हीशा महिने हमेशा तुम्ही की कोशिश की महिने की कोशिश तुम्ही की कोशिश की रेस नावाचा सिनेमा होता रेसमधला संवाद आहे तुम्ही काय बघता आणि कसं बघता त्यातलं जे आहे त्यामुळं ग्रेट ज्याला आपण म्हणतो सिंडलर लिस्टबद्दलची चर्चा झाली सिंडल समजली ती आत्ता एक एव्हिडन्स होतं ते गेली कलेचं जग आहे मोठं आणि त्या कलेच्या जगातनं आपण समाजापर्यंत जाणार म्हणजे मी जेव्हा समजा युनायटेड नेशनमध्ये काल तुम्ही शशी थरूरचे तीन त्यांनी दिलेले पॅराप वाचले शशी थरूरचे तीन अनुभव कालच्या एक्सप्रेसला ह्याला आले होते हिंदूला आले होते आपल्या ऑरिजनलमध्येच होते सकाळमध्ये वगैरे दिले होते की युनायटेड नेशनमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करतात आहात तर तुम्हाला संगम लिटरेचरमधलं काय माहिती आहे माया संस्कृतीतलं काय माहिती आहे हे बघण्याची जागा म्हणजे असे आहे ना ज्याला आपण काय म्हणतो की वेल रेड अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तिथं आहे त्यामुळे आम्हाला काळजी नाही मग ते अभिरुची संपन्नता टिकावी वाढावी म्हणून तर तुम्हाला निबंध दिलेला आहे आणि नुसतं दिलेलं नाही आहे दोन हजार तेरापूर्वी तो किती होता पा दोनशे मार्काला होता म्हणजे ती अनघा लेले नावाची स्टुडंट होती लेले जे होती तिचे एकशे अडुसष्ट मार्क होते दोनशेपैकी आणि ती एकही कोटेशन लिहायची नाही चित्रालेलं आहे चित्रलेले नाही आता ते एस एन डी टेल परत बघाय पण कायम साधं लिहून मराठीतनं लिहायचे कायम साधं लिहून अपेक्षला मार्क तिनं काढलेले आहेत याचं मुख्य कारण काय तो फॉर्म समजलेला आहे त्यामुळे सगळ्यात जास्त मार्क माझ्यामध्ये ते फॉर्मला देणार आकार वृत्तपत्र तर हे वृत्तपत्र नाही आहे हे काय मॅग्झिन आहे ना मग याच्यातल्या शब्द या संकल्पनेमुळं आपल्याला वाटतं की वृत्तपत्र आहे त्यामुळं एस एचा फॉर्म तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे एस एला यू पी एस सी काय एक्सपेक्ट करते ते दोनशे पन्नास मार्कापर्यंत का आले बाबा दोनशेपासून निगवेगर कमिटीचं जे आर्ग्युमेंट होतं ते काय होतं आणि म्हणजे एस एला समाजाविषयीची तुमची संवेदना अजून जास्त एक्सपेक्टेड आहे म्हणून एस ए त्यांनी ते वाढवला हो तेरापूर्वी दोनशे होते मग तेराच्या नंतर त्यांनी वाढवले आता इथं जसं लिहिलेलं आहे बा काय एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स टू कीप क्लोजली द सब्जेक्ट ऑफ ए सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्यांनी पहिली गाईडलाईन आपल्याला दिली की जे विचारले ते सांगा मग बऱ्याचदा हे का त्यांना सांगायला लागलं की आपण बोलतोच काहीतरी लिहितो जे विचारलं आहे एज्युकेशन डायरेक्ट एज्युकेशन चालू करायला पाहिजे एज्युकेशनच्या मध्ये काय काय आणायचं अरेंजिंग आयडियाज इन ऑर्डरली फॅशन त्यामुळे एखादी रचना मी असं ठरवलं आहे की गुप्तकाळातलं शिक्षण सांगणार आहे मग नंतर शिवकाळातलं शिक्षण मग कोलोनियल शिक्षण आणि नंतर कोठारी कमिशन किंवा उलटं करणार आहे मी कोठारी कमिशनपासून मध्येच कोठारी कमिशन मध्ये शिवकाळ ती अरेंजमेंट नाही झाली ना एक आयदर असेंडिंग असायला पाहिजे डिसेंडिंग असायला पाहिजे आयदर मी पुस्तकांच्या भाषेत सांगेन लेखकाच्या भाषेत सांगेन काळाच्या भाषेत सांगेन किंवा काही प्रसंग सांगेन माझी एक पद्धती वाचणारच्या लक्षात यायला याला त्यांनी काय म्हणलेलं आहे अरेंज ओवर आयड इन ऑर्डरली फॅशन ती ऑर्डर जी आहे ती ऑर्डर त्यात जमायला पाहिजे म्हणजे अजून सोप्या भाषेत काय जे मराठी लिटर स्टुडंटना नेहमी माहीत आहे पण ते काय नुसतं आपल्याला सोनं नको अलंकार हवेत मग हे सोन्याची वीट आहे सोन्याची वीट म्हणजे काय एस ए नाही आहे एस ए ऑर्नामेंट आहे ताजमहाल करता आला पाहिजे तुम्ही डबर विटा सगळ्या अंतदगडान तो म्हटलं की झाला ताजमहल ते कुठे ताजमहल आहे म्हणजे आपण कारागीर म्हणतो ना हे टेबल जरा अशा राजस्थानी कारागिरांचाच पाहिजे याचा आग्रह काय स्किल आहे त्यांचं तसं एस एला तुमचं स्किल आहे ना तुम्ही रंदा मारला तर कुठं प्लेन दिसायला पाहिजे तुम्ही एकदा ते लिहिलं ऑफुल ज्याला आपण म्हणतो ना मग ते कसं पाय लिहायचं कसं आता मराठी मीडियमच्या आहे म्हणून काय म्हणलं वनसा मराठीत लिहिलं एक होता राजा होता एक राजा राजा होता एक तीन जोर झाले ना शब्दातले मग हे आपल्याला एस एला कळायला पाहिजे वर्ड्स शब्द नावाचं सार्थरचं आत्मचरित्र आहे पण त्याला नोबेल मिळालं होतं सार्त्रला मग शब्द कसे निर्माण होतात आणि शब्दाला कशाप्रकारे आकार यायला लागतो एस एमध्ये सगळ्यात कृषीला आहे तो शब्द आहे कुठला घन ओथंबून आले आभाळ गगन मेघ काय वापरावं येतं हे हो सुचायला पाहिजे ना आपल्याला मग तेवढ्या प्रकारचा एक्सलन्स हिच्या बोलू पण ती जॉईन झालेली आहे पण मध्ये कधी कधीतरी मेघ आपल्या मानसीचं एखादं लेक्चर घेऊया आपण ती इंग्लिश लिटरेचरला दोन तीन वर्ष होती त्यामुळे तिला माहिती आहे तो विक्टोरियन पिरियडमध्ये काय शब्द आलेले आहेत कसे शब्द आले इंग्रजीतनं किंवा रिजनल म्हणजे पोपटचं आहे पोपटाचा डी सी झालेला आहे ओमास आहे एकशे पंचावन्न मराठीतनं गेलेले काय लिहितात कसं लिहितात एस एला जे आहेत एस एला लिहिणं त्यामुळं शब्द तुम्हाला कळायला पाहिजे शब्दांची जादू कळायला पाहिजे शब्द जे आहेत त्या शब्दावर हुकूमत आपल्याला आपण शब्दप्रभू आहेत तर ते शब्दप्रभू असणं जे आहे ते नक्की उपयोग पडतं मग त्यासाठी माझं पाठांतर चांगलं आहे का रिजनल वापरा ना देवा ह्यांच्याही देशात पाऊस पाड ना कविता आहे दुष्काळावर तुम्हाला काय हे कोणाचे चित्रेंची कविता आहे तुम्ही म्हटला की माहिती नाही तुमच्याच बालभारती पुस्तकात होती आपल्या मग ती रिवाईज केली ग बाल बालभारती पुस्तक रिवाईज केलं आपल्या थीम्समध्ये महाभारताचे स्टोरीज दिलेले आहेत बुद्ध काय सांगतात की जा अशा घराचा जिथं मृत्यू झालेला नाही तिथून मला तिळ आणून दे जवसाचं ते आणून दे कुठं आहे नाही असा असं गरज नाही आहे ना ही स्टोरी आपण उत्तराला चालू करता येईल का आजा आणि त्याचा दादासा आहे याच्यात एक संवाद आहे तो दिलेला आहे म्हणजे कोणत्या प्रकारे आपण तुम्ही बायाजित बायाजित नावाचा सुफी संत आहे त्याचं सायकॉलॉजीच्या पुस्तकाच्या बॅकसाईडला इथं त्यांनी एक कोट दिलेला आहे तो मासा म्हणतो की मला समुद्रच जायचं आहे समुद्र कुठं आहे तर छोटा मासा मोठा मासा म्हणतो काय समुद्र तो समुद्र नाही पाणी आहे समुद्र कुठं आहे आता आपल्या एन सार टीतच दिलेलं आहे पा मग ते आपल्याला उत्तरात वापरता येईल का म्हणजे एन सी आर टीत आपलं झुटन आहे पा पॉलिटिकल सायन्सच्या ह्याच्यामध्ये मग झुटन बनणं सुरू करता येईल का झुटन हे ओमप्रकाश वाल्मिकीचं लेखन आहे ना मग झुटनमधनं बनणं मराठी उष्ट नावानं मराठीत झालं आहे ना मराठीत उष्ट आहे रिजनलमध्ये प्रचंड आहे ना पा त्यामुळे तुम्ही कोणत्या भाषेतनं लिहिता त्या भाषेचा फ्लेवर पण त्यात यायला पाहिजे त्या भाषेत काय आलेली कविता जी आहे नाटक आहे कथा आहे म्हणजे आता समजा तुम्ही जर सकाळमधल्या जाहिरात बघा तर अतुल पेठेच्या एका नाटकाची जाहिरात आहे मग ते कुठलं नाटक आहे मग अतुल पेठे कशासाठी फेमस आहे त्यांनी काय काय केलं खूप केलेल्या गोष्टी आहेत मग वेटिंग फॉर गोदू नावाचं नाटक त्यांनी केलं मग ईश्वराच्या प्रतीक्षेत आडलं काय नावं जातात प्ले करतात का पर्णपेठे आणि ते मुद्दा काय की जर एस ए हा लिटररी असेल तर ते लिटररी जग उचलता आलं पाहिजे आपल्याला एस ए हा फ्लो ऑफ लँग्वेज आहे मग टेक्निकल तुम्ही काय पण द्याविषय जसं आता मला आठवतं श्रीकांत त्यावेळा आम्ही त्याला त्या त्या बॅचला नॉर्थ ईस्टचा एस एला होता नॉर्थ ईस्ट टेक्निकल लिहिला पण त्यानं इतका फ्लोमध्ये लिहिला होता म्हणजे तिथली गाणी बिहू त्यातली फुलं त्यातले नृत्य त्यातले पदन्यास त्यांचे कपडे त्यांचे संवाद तिथल्या कादंबऱ्या तिथल्या कविता जसं आता मिया पोएट्री आहे बा मिया पोएट्री नावाची गोष्ट आहे पोएट्री ऑफ रेझिस्टन्स मिया पोएट्री मग मिया पोएट्री असं अशी हे जसं आहे ऑन द बुद्धाच पाता हे हातात आहे म्हणून हे असं जनरल बघत राहायला पाहिजे तुम्ही जर कालचा मार्मिक बघितला तर मार्मिकमध्ये काय चाललेली जर आहे चित्रलेखा आहे तीस एप्रिलचं चित्रलेखा आहे त्यामुळे सोर्स सगळं आहे सकाळ आहे म्हणजे जर एस ए आपल्याला आय एस करू शकतो मला एकशे पाच मिळाले यांना एकशे पंचावन्न मिळाले पन्नास मार्क ऑप्शनल नाही उचलता येणार जड जाईल होणारच नाही असं ना हिस्ट्रीचा एक मुलगा गेला दोनशे एकोणीस ते त्यानं तीनशे वीस केलेले होते एकशे एक, एक मार्काची राईस काढली होती पॉईंट जो आहे तो की तुलनेनं निग्लेक्टेड राहिलेला एरिया जो आहे तो म्हणजे एस ए त्यामुळं एस एवर जबरदस्त मेहनत करायला पाहिजे आणि एस एला सतत लिहायला पाहिजे छोट्या छोट्या कोटे जसं आज समजा आता आज पेपरला सुट्टी उद्या आपण आणखी बघू कोटेशन काहीतरी येतं आणि हल्ली सकाळवाले पण कोटेशन देतात इंग्रजीतलं आणि मराठीतलं तुम्ही ज्या भाषेत आहात त्यातलं घ्यायचं आणि लिहून बघितलं द वुड्स आर डार्क डीप अँड लवली बट आय हॅव हो, प्रॉमिसेस टू कीप पण कोणाला गेले प्रॉमिस तुम्ही माझ्याशी माय सेल्फ दाय नेम इज लाईफ दाय शब्द कुठं म्हणजे हळूहळू ते शिकतो आपण म्हणजे त्यामुळं जीवन त्यांना कळले हो याला जीवन म्हणता असाऐवजी आज जीवन त्यांना कळले असं लिहिलं तर जास्त इम्प्रेसिव्ह होईल का लिहिणं पॅराग्राफ कसा पाडायचा अमेरिकन स्टाईलचा पॅराग्राफ असतो आणि अमेरिकन स्टाईलचा आणि भारतीय स्टाईलचा पॅराग्राफ आहे पॅराग्राफची जी पद्धती आहे ती भारतीय म्हणजे ब्रिटिश मग मधनं लिहिणं जे आहे आता हे कोण लिहित नाही आपले एस एफ तुम्ही जर सिसॅटमधले पॅराफ जर बोलले ते सगळे एक्स्ट्रीम लेफ्टला चालू करतात ह्याच्यात जरी बघितलं कुठलाही पॅराफ जर इथून निर्माण झालेला आहे आपलं योजना बघितलं इथून आहे हा इथं मी बघितलं तर हा यांनी इथून चालू केलेलं आहे मधनं कोण लिहित नाही हल्ली हे मधनं हे ब्रिटिशच आउटडेटेड झालेलं आहे आपण मननं जसं लिहायला चालू करतो लिहि ली, म्हणजे लिहिण्याचा अपडेट जो आहे ना तो सगळा त्याच्यामध्ये यायला पाहिजे या अर्थानं ती लिहिण्याची सगळी जी पद्धती आहे लिहिण्याची पद्धती ही सगळी आपल्या सगळं येऊन थांबणार ते लिहिणं आणि लिहिण्यासाठी वाचायला पाहिजे स्टोरी वाच छोटी स्टोरी अगदी तुम्ही सुरुवात स्टोरीटेलच्या ॲपमधनं जरी केली छोट्या कथा वाचल्या पराशर कुलकर्णी नावाचं दोन तीन वर्षापूर्वी लेखक आहे पराशरला कॉमनवेल्थ मिळालेलं आहे आपल्या ह्याच्यावर खूप लोक लिहितात पा सहा शब्दाच्या स्टोऱ्या सहा शब्द असतात आपला हेमिंग वे हेमिंगचे सिक्स वर्ड सिक्स वर्ड सिक्स वर्ड स्टोरी सिक नावाचं खूप चर्चा झालेली असते पहा तुम्हाला ते तुम्हाला पण करणार तुम्ही लिहा सहा शब्दाचे सहा शब्दच म्हणजे राजा मेला आणि राणी मेली तर सहा शब्द झाले का दुःखाने मेली सहा शब्द झाले स्टोरी कशी सांगायची आणि त्यामुळं आपल्याला हे त्यांनी ऑर्डरली फॅशन असा शब्द वॉट इज फॅशनेबल फॅशन जे आपण म्हणलं फॅशनचं मराठीकरण कसं तुम्ही करणार ऑर्डरली फॅशन आहे नाही मग फॅशन म्हणजे तुम्ही शैली असं म्हणलं फॅशन म्हणजे तुमची एक पद्धती आहे फॅशनच्याबद्दल जे म्हटलं की तुमचं स्वतःचं फॅशनचं जग आहे मग नामदार गोखले ते फॅशनेबल होते एकदम नामदार गोखल्यांचा फोटो जो आहे पा म्हणजे नीट आणि क्लीन ते त्याच्यामध्ये जे आहे ते फॅशनमध्ये सिम्प्लिसिटी असते का कुणाचं आहे ज्याला स्टाईल स्टेटमेंट म्हणतात स्टाईल स्टेटमेंट हे तसं तुमच्या एचं स्टाईल स्टेटमेंट यायला पाहिजे ना स्टाईल स्टेटमेंट तुमचं यायला पाहिजे तुम्ही जसं ऑफ जणांचं त्यामध्ये जसं आपला काय काही डिरेक्टर असतात ते फक्त एकदा त्यात ऍपिअर होतात आणि मग जातात म्हणजे माझं स्वतःचं त्यातलं एक सायनिंग आहे आपले बलराज आणि तसं करायचे हे आपल्या बिमल रॉय तसे करायचे एकदा कुठंतरी छोटंसं काहीतरी रोल करायचं आणि त्याच्यामध्ये झालं कर्मा तुम्ही बघितला हिरो बघितलं तर डायरेक्टर येतो फक्त एकदा कधीतरी जातो तसं तुमच्या लिहिण्याची शैली काय आहे माझ्या एस हा वाचल्यावर कळलं पाहिजे की के या कॅन्डिडेटचा एस आहे मग ते कधी येईल इम्प्रेशन तुमचं इम्प्रेशन जे आहे ते लिहि मेहनतीने येईल ना मग तो आपल्याला हे कोणाचं एस ए कळतच नाही आहे हजार एस ए नाही 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 हे दीपालीचाच येस आहे सुधीरचा एस आहे एस एवर आपलं इम्प्रिंट पडायला पाहिजे ती ती एक्सपेक्टेड आहे की एस एची स्टाईल तुमची यांनी जे म्हटलेलं आहे तुमची एक फॅशन व्हायला पाहिजे मग त्या फॅशनमध्ये आपल्याला अजून एक्सपोजर नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की कसं लिहायचं त्यामुळे तुम्ही दोन तीन वेळा लिहिलं आपल्या लक्षात की अरे आपल्या न कळत आपल्या सबकॉन्शियसला आपल्या मनात डायलॉगच पहिल्यांदा येत असतात कुठल्या तरी संवादनच आपण सुरू करतो काही झालं तरी आपल्या डोक्यात काही वेळेला एखादी घटना येते आणि आपण लिहितो किंवा काही वेळा आपल्याला कविता सुचते म्हणजे आपला पॅटर्न तुम्हाला तुम्हाला लिहिल्याशिवाय तुमचा पॅटर्न लक्षात नाही येणार आणि तो लिहिला मग आपल्या लक्षात आहे की ह्या पॅटर्नला असं असं इथं फॉलो करायचं किंवा इथं फॉलो करायचं नाही त्यामुळे काही झालं तरी सुरुवातीला छोटं छोटं रो रो एकतरी ओवे अनुभव आहे रोज काही ना काहीतरी लिहायला पाहिजे लिहिलं नाही तर ते वर्ग नाही होणार पा लिहिलं पाहिजे काहीही लिहिलं म्हणजे समजा आपण म्हटलं चोर सोडून संन्याशाला फाशी चोर सोडून संन्याशाला फाशी मग संन्यासी फकीर शब्द का नाही आहे मी त्या शब्दांत म्हणजे शब्दांवर विचार झाला पाहिजे तो शब्दांवर विचार झाला की तुम्हाला ते ऑर्डरली फॅशनकडे जाण्याची कला येऊ शकेल टू अरेंज यअर आयडियाज इन कन्साइज क्रेडिट विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अन एक्झॅक्ट एक्सप्रेशन एक्झॅक्ट एक्सप्रेशन जे आहे ना ते आकाश शब्द कुठं वापरायचं आणि आभाळ शब्द कुठं वापरा हे कळालं की एक्झॅक्ट एक्सप्रेशन झालं एक्झॅक्ट म्हणजे ज्याचं त्याला एक्झॅक्ट आता हे एक्झॅक्ट सब्जेक्टिव्ह आहे थोडं पण परिणामकारक असं नाही जे आणि त्यामुळे आपली परिणामकारकता कशी निर्माण करायची हे ऑफिशियली सिलेबसमध्ये दिले तिथं मी लिहिलेलं आहे पहा वर्ल्ड लिमिट काय जगभर दहा टक्के प्लस मायनस ॲज स्पेसिफाईड शुड बी ॲड टू दोनशे पन्नास एक आपण एकापासून सुरुवात करू उद्या एकच लेस एल यू आणि पंधरा दिवसात परत दोन एस एल ह्या दोन्ही बॅचचा ह्या बॅचचा महिनाभराचा हेतू काय आपण चार दिवस भेटणार असं दीड तास पावणं दोन तास किंवा दोन तास जे आहे त्याचा हेतूचा आहे की डिरेक्शन मिळावे आणि तुम्ही कंट्यू काही जणांनी मला विचारला आम्ही त्या बॅचला काय अडचण नाही ना तुम्ही त्या दहा जूनच्या बॅच पाच जूनच्या बॅचला येऊन कंटिन्यू केलं तरी चालेल ना त्याचे जे आहेत बेसिक आयडिया काय आहे की बेसिक आयडिया आहे की हा वेळ तुमचा दोन दोज वॉर प्लॅनिंग फॉर ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्यांना हा इफेक्टिवली महिना वापरून तो एज मिळावा ऑप्शनल आणि एस एथिक्स मिळून हजार मार्क आहेत तर माझ्यामध्ये त्यात इकडं तुम्ही साडेतीनशे इकडं साडेतीन सातशे मार्काचा प्लॅन करायला पाहिजे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मिळायलाच पाहिजे मग थ्री फिफ्टीला मला किती लागतील इकडं थ्री फिफ्टी आपण म्हटलं ना थ्री फिफ्टी मिळायच्यात आपल्याला तर मग एकशे पस्तीस झालेत आणि इकडं एकशे सत्तर झाले यू पी एस सीचा टॉपर एस एचा एकशे पंच्याहत्तरचा आहे वन सेवंटी फायव हे जास्त जास्त मिळालेले मार्क आहेत मागच्याच्या मागच्या वर्षी मग मा, दोन वर्षापूर्वी मग वन से याचा अर्थ काय एकाला मिळतात म्हणजे सगळ्यांना मिळायला पाहिजे गांधींचं म्हणजे एकाला ते सगळ्यांना त्यामुळं माझ्या दृष्टीनं ते टार्गेट असायला पाहिजे तुम्ही म्हटलं हे बरोबर मला आता चार मार्क मला चार ओळी पण लिहिता येत नाही हे विधान एक झालं रस्वदीर्घ पण माझं नाही विधान दोन म्हणजे त्यामुळे आपल्या सगळ्या चुका बघितल्या हे आहे जायचं कुठंही नक्की असेल आणि त्या दिशेने ओरिएंटेशन मिळालं तर काम करता येऊ शकतं मग काय काय लागेल या नोटमध्ये ही नोट त्यासाठी तयार केलेली मुद्दा मॅळ अॅनालाइज प्रिव्हियस इयर एक्स एसेस त्यामुळे इथनं फोटो उद्या तुम्ही जुने सगळे एस बरोबर ठेवा जुन्या एसेच्याशिवाय इथं काही येऊ नका आणि एक्सपेक्टेड करंट टॉपिक काय आहेत जसं आता कालचं तुम्ही बघितलं सी जे आहे एका बाजूला होते आणि पी एम असं फोटो कालच्या याच्यात होता चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि प्राय प्राईम मिनिस्टर जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड मग ह्याच्यावर एस लिहून बघायचं बाबा एक्सपेरेड टॉपिक एक्सपेरेड टॉपिक काय आहे पहा आपल्याला साऊथ एशियावर एस ए विचारलेलं आहे नॉन अलाइनमेंटवर ए सी विचारलेलं आहे साऊथ एशियन सोसायटीवर विचार नॉन अलाइनमेंटवर विचारलेलं आहे मग बेसिक इंडियन फॉरेन पॉलिसी जी आहे ह्याच्यावर विचारतील का इंडियन ओशनवर विचार इंडियन ओशन ओशनमध बी इंडियाचं ओशन तुम्ही हे जे ॲकर्स आणि इंडो इंडोपॅसिफन हे सगळे जे चाललेलं आहे त्यातनं आपण इंडियन ओशनच घालवू हो का आपण मग इंडियन ओशन मग एस एला काय लागेल ला किस्से एसमधली माहिती नाही लागणार ना की तुम्ही म्हटलं की राजू भाटे यांनी असं सांगितलेलं आहे सिक्रीनचं असं म्हणणं आहे म्हणजे एस एला तुम्हाला त्यावर काही चार पुस्तकं वाचायला लागतील त्यावेळेस एस ए लिहिता येईल ना म्हणजे निबंध लिहिण्यासाठीची तयारी करायला पाहिजे बऱ्याचदा जे होतं ते काय की जी एसमधनं आपण जी एसच्या सर्कलमध्ये राहतो आणि ए सी वाढायला बघतो तर एस ए ही सेपरेट डिसिप्लिन आहे सेपरेट डिमांड आहे एस एला तेवढा वेळ असं म्हणजे एस ए टुरिझम करतो ना आपण एस ए टुरिझम म्हणजे काही नाही रविवारी एस ए तर एस ए नुसत्या रविवारी होणारच नाही आहे तो एस ए टुरिझम झाला म्हणजे जनरल नुसती भेट दिली आपण एस एला सेपरेट अख्खा आठवडा काढला हवा फक्त एस ए करणार एस एवर सगळं वाचन करणार एस एला लिहून बघणार एस एला कोटेशन काढणार एस एची माझी वही तयार करणार इंडेक्स असं करणार एस एला पहिला आपण म्हटलं की म्हणे माग दुसरा सिनेमा कारण त्यात उदाहरणं टाकायच्यात म्हणजे राष्ट्रमान समजा राष्ट्रमान तुम्ही बघितला असेल राष्ट्रमान आहे राष्ट्रमान काय आहे पहा का सत्य दहा प्रकारे बघताय दहा स्टोरी सांगितलेल्या आहेत राष्ट्रमान हे गाजलेले गाजलेले आहे वर्ल्ड क्लासे मूवीचा अर्थ काय आहे पकी की वर्ल्ड क्लास मूवी आपल्याला आता यू पी एस सीला तो सिलेबस घ्यायला पाहिजे जसं पॉल सायन्सच्या बॅचला म्हटलं सकाळी की आपण जगाच्या एक तीस चाळीस वर्ष तरी मागावं सिलेबस व्हायचं फ्रेंच तुम्ही ब्युरोक्रसी बघितली फ्रेंच ब्युरोक्रसीला सिनेमा स्टडीजचा पेपर आहे तसं आपल्याला सिनेमा स्टडीजचा पेपर आहे पाहिजे सिनेमा ह्याच्यावर एक ऑप्शनल सब्जेक्ट यायला पाहिजे कारण तसं शिकवलं जातं जगभर तसं सिनेमा हे चांगलं माध्यम आहे म्हणून आपण त्याचा आधार घेऊन आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जसं नील बाटे सन्नाटा समजा नावाचा सिनेमा आहे मग त्याच्यामधनं शिक्षणाचं काय होतं बाबा दहावी फ नावाचा सिनेमा आहे शिक्षणाचं काय होतं सर्व शिक्षा अभियानावर आपल्याला त्याच्यावर मूवी कादंबरीवर मूवी आलेली जे सर्व शिक्षा अभियानाचं काय झालं म्हणजे माझा मुद्दा प्रूव्ह करायला मला कलेच्या जगातलं काहीतरी पाहिजे आणि पॉप्युलर आहे म्हणून मग मुण मी सिनेमाचं माध्यम निवडलं पण मी शॉर्ट नॉव्हेल वापरली नॉव्हेल सोनाली नवांगुळनी कुठलं ट्रान्सलेट केलेलं आहे मध्यरात्रीनंतरचे तास आपण साहित्य अकादमी हे फक्त जी एसला पाठ करून उभे नाही ना आपल्याला जी एसला विचारायला लागले बुक्स आणि हे गेल्या वर्षी विचारलेलं आहे मग ते प्रत्यक्षात इकडं म्हणून वापरायला पाहिजेत म्हणजे सलमान आवाजी तमिळ लेखक आहे तिचं मराठीत झालं आणि त्याला साहित्य अकादमी मिळालं ज्ञानपीठ मिळालेले लेखक कोण आहे मागच्या कोणाला ज्ञानपीठ मिळालं मग कोकणी आहेत मावजो मावजो काय म्हणतात आत्ताच्या कोकणी रायटिंगचं जे आहे हे जग आपल्याला माहिती पाहिजे मा मा जसं आता समजा माझं काय बी मेकॅनिकल झालं आहे पण माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे तसंच आहे याला आपण मेहनत घेतली याला हे एवढचं पुस्तक वाचलं हे केलं ह्याचा अभ्यास केला तसंच ए सीचा अभ्यास आहे एसेला काही तुम्ही म्हटलं नॉवेल सांगा कुठले कमी याच्यातले बनगरवाडी नावाची नॉवेल बाबा छोटी आहे तेवढी सांगा आपल्या ॲनिमल फॉर्म अगदीच छोटे ॲनिमल फार्म फार। मराठीत आहे वाचून घेतली जॉर्ज ऑरवेल नाईन्टीन एटी फोर वाचून घेतली भाषा आपली जरा भाषा घडायला पाहिजे शब्द आपला वळायला पाहिजे शब्द आणि शब्दांची फेक संवाद काय डायलॉग असतात ना संवाद तर तुम्ही डायलॉग कसा असं तुमचं लिहिण्याची पद्धती जी आहे ना त्या पद्धतीला मार्क आहेत आणि त्यामुळे त्याला त्यांनी एक्झॅक्ट आणि इफेक्टिव्ह एप्रे एक्सप्रेशन म्हणलेलं जे आहे आणि एक्सपेक्टेड टॉपिककडं तुम्ही नंतर जा समजा आता मी दिले मार्केटनं कुणीही दिले तरी यू पी एस सीचे सर कुणाला येत नाही पण आणि त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे पहिले सगळे यू पी एस सीचे त्र्याण्णवपर्यंतचे टॉपिक एक्सप्लोअर झाले की मग तुम्ही प्रायव्हेटमधलं काहीतरी लिहा त्यामुळं जुनेच एवढं म्हणजे आता उदाहरण ट्रूथ इज लिवड नॉट टॉट नावाचा की एस ए कुठं आहे पंच्याण्णवमध्ये विचारलेला आहे तो लिहून बघितला जसं यावेळेस झालं जुने एस ए कायम वेळ काय झालं दोन हजार सहाचा एस ए परत यावेळा रिपीट केला पा यावेळेचं जर तुम्ही बघितलं स्ट्रक्चर तर दोन हजार सहाचा एस ए द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल हा जसाच्या तसा सहाला होता आत्ता विचारलं मग जुने जर आपण लिहून बघितले तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल आणि त्यामुळं जरूर असे काय म्हणते एक्सपेक्टर टॉपिक आपण काढूया पण कधी माझ्यावर चाळीस एस एल लिहून झाले मग एक्सपेक्टेड वळालं एक्सपेक्टेडचा अंडरस्टँडिंग जे आहे ते यू पी एस सीचे पहिल्यांदा आपण एक्सप्लोर करूया आणि त्यामुळे उद्या पण जो आपण एस एल यू तो यू पी एस सीचा एस एल यू आहे प्रिपरेशन त्याची करणे प्रिपरेशन करणे म्हणजे काय तयारी करणे म्हणजे ऑपरेशनची तयारी म्हणजे ऑपरेशन नाही आहे ना मग भुलीचं सामान आणून ठेवलेलं आहे त्याला काय म्हणलेलं आहे आपा की त्या पोटात काहीच नाही हे बघितलेलं आहे इकडं सगळं सेटिंग पण ऑपरेशन एक्झॅक्टली ऑपरेशन वेगळं आहे त्याला स्किल लागेल ना तुम्हाला तसं एस एची सगळी तयारी म्हणजे एस ए नाही एस एची तयारी झाली आता ती टेम्परामेंट आहे शांतपणे असं एक की लिहिलं बाबा डिस्टर्ब नाही झालं बऱ्याचदा आपल्याला 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 लिहिताना असा फील असतो पा असं डेव्हिएशन यायला ते लिहिलेलं आपल्याला दुसरीकडे वाढायला लागतं इकडे यायला काहीतरी ट्रिक आणायला लागते म्हणजे बऱ्याचदा आपल्याला तो मुद्दा आहे तोपर्यंत येताच येत नाही ते काहीतरी लिहिलेलं दुसरीकडंच खेचायला लागतं मग मला लिहायचं आहे ज्युडिशरीवर पण पॉवर्टी टी आवर येणार वाढायला लागलं आपण म्हणतो कसं कमी करायचं ना पॉवरिटीतनं मला जस्टिसकडे यायचं आहे मग असं ठरवून घेतलं एक पॉईंट की बाबा पॉवर्टी आणि जस्टिस याच्या संदर्भामध्ये कोणी दिलेलं कोटेशन आहे आपल्या पहिल्या सी जी आयनं म्हणलेले कोटेशन आहे काढून ठेवलं म्हणजे लगेच आवरायला म्हणजे त्याची तयारी चांगली पाहिजे पहा मग गाणं गाणारे कसे सुरुवात आहे एखादी नोट नोट आहे कुठलंही गाणं सुरू होतं ना पहिल्यांदा जे म्युझिकचं पीस असतो मग गाणं होतं मग तो ऐकला तर हे काय सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते कलेच्या जगाशी तुम्हाला थोडी ओळख असायला पाहिजे कलेचं जग आहे एस ए कलेचं जग आहे एस एची व्याख्या काय लिटरेचर लिटरेचर काय आर्ट आहे मग अतुल लोढ्याचं पेंटिंगचं कॅरेक्टर काय गायतोंडे काय एवढा फेमस आहे गायतोंडेचं पेंटिंग आहे बा म्हणलं की पेंटिंग माहीत नाही म्युझिक नाही आहे नॉवेल मी याला लागणार आपण शब्द हे माध्यम आहे शब्द आता हे कुठल्या प्रकारचं बुद्ध समजा येतो हे कुठला आहे हे हे दिसतं आहे बाबा थोडंसं तिबेटी स्टाईल दिसते जरा म्हणजे आपल्याला तिबेटी स्टाईलची माहिती असेल तर हे कळ मी थोडंसं तिबेटी स्टाईल आहे म्हणजे तंत्राचा प्रभाव आहे का जसं तो भूमीचं बुद्ध विचारला म्हणजे स्कल्पचरचं माझा काय अभ्यास आहे बाबा म्हणजे कलेच्या जगामध्ये तुम्ही गेल्याशिवाय त्रिताल काय आहे काहीच माहिती नाही आहे वसंतराव नावा सिनेमातून बघितला त्यात छोटा मुलगा काय म्हणतो की मला फक्त त्रिताल म्हटलं ना हरकत नाही आपण त्यात करूया काम मी त्यामुळं काळी लाव काळे पांढरी काय मला माहितीच नाही मग मी कसं लावणार ना मग त्या म्हणजे याचा अर्थ काय त्या जगाचं मला माहिती पाहिजे त्या जगामध्ये मी सामील व्हायला पाहिजे की एखादा प्रताप वेळ बघितलं तर त्याचं काय सौंदर्य आहे त्याची ब्युटी काय आहे ना ते वर्णन मला शब्दात करता आलं पाहिजे कारण मला लिहायचं त्यामुळं कलेचं जग आपल्याला कळायला पाहिजे सबब साहित्याचं जग कळायला पाहिजे कारण एस ए हा साहित्याचा सा भाग आणि साहित्य कलेचा प्रांत आहे आणि एक म्हणून म्हणजे असं समजा असे कॉम्पिटिशन लावले ना इकडं कोण होते भीमसेन जोशी आणि इकडं कोण आहेत एम एफ हुसेन तर एम एफ हुसेन चित्र काढायचे आणि भीमसेन त्या चित्रावरनं गायचं किंवा उलट गायचं आणि हे तसं तुम्हाला दिलेलं एक माध्यम शब्द आहे मग त्या शब्द या माध्यमावर तुमचा कंट्रोल व्हायला पाहिजे आणि तो येण्याच्या दृष्टीने प्रे इट्स अ एफर्ट हे गिफ्ट नाही आहे प्रतिभा नाही आहे हे मेहनतीचं काम आहे म्हणजे याला लेबर आहे याला कुठूनही कुठपर्यंत आपल्याला आपले ते वरदा नावाची स्टुडंट होती बाबा वरदाला मागच्या वेळी एकशे त्रेचाळीस मार्क होते एफर्ट आहेत टेक्निकल कॅन्डिडेट होते पण तिनं एकदम प्रयत्न करून करून वन फोर्टीच्या वर दोन मेन दिल्या वन फोर्टीच्या वरच होते मार्क हे प्रयत्न साध्य आहे तसं निबंधाला जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्ही करायला पाहिजेत आणि ते प्रयत्न करत असताना इथं म्हटल्याप्रमाणे काय डिमांड ऑफ द सब्जेक्ट टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंटचं टेक्निक आहे आता समजा उद्या तुम्ही लिहिणार आहे आपण साधारण तास एक पावणे दोन दोनला चालू केले पर्धा अर्धा पाऊन तास मी बोलेन पर्यंत लिहून बघू आपण आणि त्याच्यावर बुधवारच्या लेक्चरला आपण बघूया काय आहे पंचवीस मिनटं साधारणतः विद्यार्थी हा काय नॉर्म नाही आहे पंचवीस मिनटं मुद्दे काढतात तासभर लिहितात आणि पाच मिनिटा शेवटच्या वाचून दीड तास संपला लेचेत किती बाराशे बाराशे शब्द हजार बाराशे म्हणजे एका मिनटाला वीस शब्द लिहून होतात आपले एक हजार एक तास बारा शब्द झाले त्यामुळं एस एला पंचवीस मिनटं मुद्दे काढले आता काही जणांची पद्धती कशी असते पा की स्ट्रक्चर केलं की त्यांना मार्क कमी येतात कारण ते स्पॉन्टेनियस टाईपचे स्टुडंट असतात म्हणजे मी असं नुसतं पेन घेतलं आणि विचार करत बसलेलं काय काय आणि मला एकदम सुचलं आहे की एकात नाही एकदा सुचायला लागतं त्याला आपण म्हणतो यू आर स्पॉन्टेनियस पर्सन मला काय माहीत नाही म्हणजे मला मी समजा म्हटलं की मला काय लागेल तर बाबा एक क्लू लागेल काहीतरी हा मला स्टोरी मग त्या स्टोरीतनं दुसरी स्टोरी आठवली ती स्थिर आलावली त्यामुळे आपण तुम्ही स्पॉन्टेनियस टाईपचे कॅन्डिडेट आहात का स्ट्रक्चर्ड आहात दोन्हीचा विचार कराय प्रॅक्टिस करायची आपण आणि मग मग स्पॉन्टेनियस लोकं काय करणार की थिंकिंग नुसतं करणार लिहिणार काहीच नाहीत मुद्दे की हे सुरू करू हे नाही करणार याचा फायदा काय व्हायला लागतो बऱ्याचदा स्पॉन्टेनियस लोकांना त्याच विषयावर लिहिलं तर मार्क जातात याचं कारण काय तर त्याची माझी जादू गेलेली असते पहिल्यांदा जे सुस्त एक ते एकदम क्रिएटिव्ह असतं आणि ते असं क्राफ्ट चांगलं येतं आणि दुसऱ्यांदा मी तेच केलं तर मेकॅनिकल होतं आपल्या वाटतं त्यांनी बघून लिहिलेलं याचं कारण काय मला त्याला इंटरेस्ट गेला त्यामुळं मग काय करायचं जे एक्सपेक्टेड एरिया आहेत त्याच्यावर कधीच लिहायचं नाही जर मी स्पॉन्टेनियस प्रकारचा कॅन्डिडेट असेल तर मग मी बाकीच्यावर लिहायचं आणि त्याचं मॅजिक डायरेक्ट यू पी सीला दाखवायचं एज्युकेशन एक्सपेक्टेड आहे तर एज्युकेशन सोडून सगळ्यांवर लिहा एज्युकेशनवर अजिबात लिहू नका कारण काय एज्युकेशनवर स्पॉन्टेनियसली लिहिलं तर डायरेक्टली मार्क येतील मग आपण सरावबरोबर चाललेलं आहे ते बघण्यासाठी इकडं काय काय आहे म्हणजे कलेच्या प्रांताच्यामध्ये तुम्ही कला मी कला म्हणजे काय म्हटलं आर्ट जे आहे ते आर्टचं एक रूप आपल्यातलं शब्द आहे या शब्दांना तुम्हाला कळायला पाहिजे काय प्रकारचं आहे दॅट यू हॅव ॲप्रिसिएटेड अँड अप्लाइड टू प्रोड्यूस रिझल्ट पर्पज ऑफ एस एप्रि आता ॲप्रिसिएशन कसं आहे सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे ना ॲप्रिशिएट कर मी तुमचं म्हणणं ॲप्रिशिट तुमचं म्हणणं मला ॲप्रिशिएट झालेलं आहे समजून घेण्यापेक्षा त्याला शबासकी आहे का ॲप्रिशिएट करणे म्हणजे नेमकं काय आहे पीस ऑफ रायटिंग हे कसं लिटररी पीस ऑफ रायटिंग कंपोजिशन अ पीस ऑफ रायटिंग दॅट गिव्ज ऑथर्स ओन आर्ग्युमेंट तुमचं आर्ग्युमेंट त्यामध्ये काय आहे ते यायला पाहिजे इथलं आर्ग्युमेंट तुमचं आर्ग्युमेंट कसं आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणता एस एमध्ये बरेच टाईप आहेत म्हटलं सोशल टाईप आहेत आता आपल्याला दोन वर्षापूर्वी तुम्ही बघितले तर विद्यार्थी काय करतात की सोशल इकॉनॉमिकमधनं एखादा जे एस ए आणि लिहायचा म्हणजे आपला इंडियाच क्रायसिस इकॉनॉमिक ऑर मॉरल ते इकॉनॉमिक जास्त लिहिलं आणि मार्क कमी आले त्यानंतर त्यांनी बदललं आहे पहा गेल्या दोन तीन वर्षात त्यांनी असं केलं की एक एरिया ते ब्लॉकच केला आहे फक्त फिलॉसॉफिकलच विचारतात आणि सोशल त्यांनी हळूहळू मागच्या तर सोशल कमीच केलेलं आहे याचं कारण काय तर त्यांना आपले कन्सेप्च्युअल ग्रास्प काय आहे आपल्याला त्या लिटररी जगाशी आर्टच्या जगाशी किती समजून घेता येतं फिलॉसॉफिकल काय आर्ग्युमेंट आहे आज कुठले फिलॉसॉफर आहे आजच्या जगात कोण आहे त्यांचे चार्ल्स टेलर आहे का बाबा चॉम्स्की आहे का मग आजच्या आजच्या जगातले पेच कोणाला काळ आलेले आहेत मग त्यांनी काय मांडलेलं आहे मग त्याची चर्चा जी आहे कुठं होतात अल जझिरा तुम्ही सांगेलं अल जझीरावर कुठले डिबेट चाललं ग्रेट डिबेट झालं आपण म्हणतो असे काय चालले आहेत आजच्या यात मग ग्रेट युक्रेननंतर कोण कसं को बोलत आहे युक्रेनच्या वॉरनंतर जगभरा म्हणजे तुम्ही कोण आहात बाकी येणारे अपकमिंग जग जे जा आहे ज्यांना सावरून न्यायचं असे लोक आहात मग या लोकांना जर याचे एसचे विषय काळाले नाहीत तर ते म्हणणार मग तुम्हाला पुढचं काहीच कळणार नाही ना, ना? आणि त्यामुळं मग तुम्ही एस एचे टायटल्स बघा की काय प्रकारचे टायटल दिले हे कुठं ना कुठंतरी चर्चे म्हणजे समजा लंडन डिबेट्स नावाचं ना, सीला ना ना एक डिबेट चालतो हार्ड टॉक ना हार्ड टॉक असतं बा हार्ड टॉक म्हणजे तिथं कोणतं टफ प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तरं जगातले नामवंत कोण देत राहतात नितीन सहानी नावाचा नितीन सहानी नावाचा एक म्युझिशियन आहे जगभरात गाजलेलं आहे मग नितीन सहानीचं आर्ग्युमेंट सा काय की त्याला सगळ्या लोकांनी विचारलं तुमच्या सगळ्या वाजवण्यामध्ये अँगर काय आवडाला आहे जगबर तो म्हटला सगळं जगभर अँगरच वाढत चाललं आहे त्यामुळे तो म्युझिकमध्ये पण आला आहे माझ्या म्हणजे आता समजा रॅप आहे रॅप करणारी मुलं आहेत कुठली मग रॅपचे शब्द कुठले लिहिता येईल आपल्याला एस एला रॅपमधनं लिहिता येईल ना मग बऱ्याचदा कसं होतं की आपण जे लिहितो ते वीस तीस वर्ष मागचं काहीतरी असतं आणि आजचं जग पुढं गेलेलं आहे ना मग आजच्या जगातनं तुम्ही तुमच्या गोष्टी उचलायला पाहिजेत त्याला त्यांनी काय म्हटलं ऑर्डरली फॅशन रिलेवंट पाहिजे ना आपलं लेखन रिलेवंट पाहिजे ते रॅ रॅपर काय लिहित असतात मग असे आफ्रिकन आजच्या यातले कुठले झॅज आणि ब्लूज आहे पण रेजिस्टन्सशीप ती संगीत आहे रेझिस्टन्स करणार आहे तुम्ही रेजिस्ट तुम्ही म्हटलं की लोकलला असेल ना, ना म्हणजे मी वाचलं समजा एक वाचलं तर ह्या माणसाचं कमिशन नेमो असंच वाटायला पाहिजे त्यामुळे आपल्याला असं वाटतं एवढं लोकल त्यांना माहिती असतं का हा माहिती नाही तर मग तुम्ही तिथं कशाला राहिला आहे त्यामुळे त्याची आपण काळजी करा मी सुरुवात केली कडुबाई खरात कडुबाई खरात गात असतात पहा मग कडुबाई खरात तुम्ही म्हणला कडूबाई खरा तुम्हाल मा तुम्हाला माहीत नाही तर मग गांधींचा टॅलिस पण तुम्हाला कसं काय कळणार हा माहिती नाही हा यांचा प्रॉब्लेम आहे रिमूव करा यांना त्यामुळं मी ऑनेस्ट आहे ना मला भारतातला समाज कळतो मी तिथून चालू करायला पाहिजे मला जर असं वाटतं की बाबा डेक्कनवरची फुलं विकणारी ही मुलं आहे त्यांची नावं मी जाता विचारले विचारली तिथून चालू करायला पाहिजे ना एस त्यामुळे एस ए ही जबरदस्त रिॲलिटी आहे आणि त्या बाजूला तुमचं कलात्मक जाणीव पण आहे या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे आणि मग त्याच्यावर आलेले सोप्या भाषेत म्हणजे मग सिनेमे सांगितले त्याच्यावरचे काही संवाद सांगितले त्याच्यावरचे समजा एस एम एस जोक इतके आपण बघतो ह्युमर एवढा वाढला आहे ना जगात ह्युमर वाढला आहे याचा अर्थ काय अँगर वाढला आहे ह्युमर जेव्हा वाढतो त्यावेळेला सफरिंग वाढलेलं आहे याचा अर्थ ह्युमर कधी वाढतो ना जगात ह्युमर म्हणजे काय विनोद इतके इतके तुम्हाला विनोद सांगणारे लोकं दिसतील ना ज्याला आपल्यात काय म्हणतात स्टँडअप कॉमेडियन्स म्हणतात मग लोक स कशापासून पाळत आहेत हे दूर कशापासून जात आहेत मग ते काय नेमकं सांगतात आणि त्यातलं कुठला आपल्याला उपयोग आहे त्याचे आर्ग्युमेंट जे आहे त्यामुळं माणूस ज्याला म्हणणं एस ए कशासाठी तुम्हाला दिलेलं आहे एस एनं तुम्हाला माणूस टॅप करायचा आहे एस ए आणि इंटरव्ह्यू असे जागा इंटरव्ह्यूला आपल्या आराधनाला एकशे दोनशे सहा होते पहा आपल्या सायलीला मागच्या दोनशे नऊ होते एस एला तिथपर्यंत जाण्याचं जे जा 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 मार्ग आहेत ते कसे निर्माण होतील तुमच्यातल्या ह्युमनला अपील करणं तुमचा ह्युमन जो आहे तो तिथपर्यंत येईन आहे त्यामुळे ही स्पेस किती आहे पहा एस एथिक्स पाचशे मार्क इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर मार्क सातशे पंच्याहत्तर मार्क साडे सतराशेपैकी आपल्या ताब्यात तुमच्या ताब्यात आहेत बऱ्याचदा आता जी एसचे साडेसातशे मार्क आहे हे सातशे पंच्याहत्तर झाले ना त्यामुळे जीएसच्या अभ्यासाला प्रीच्यामुळं आपण अभ्यास म्हणतो तो अभ्यास आहेच पण तो काय सगळा अभ्यास नाही आहे तरी मी अजून पाचशेचं सर्कल बाजूला ठेवलं ते म्हणजे काय हे साडेसातशे प पन्च, सातशे पंच्याहत्तर प्लस जे पाचशे हे पूर्ण एका बाजूला आणि तुमचे साडेसातशे एका बाजूला त्यामुळे याच्यावर मेहनत कधी आपण घेणार याच्यावर काम करायला पाहिजे आपल्याला ते काम करण्याचा मार्ग म्हणजे मार सिस्टमॅटिकली ते समजून घेणं काय त्यांचे डिमांड जे आहे ते पण एस एज अ प्रोज कम्पोजिशन गद्य आहे एस ए म्हणजे काय म्हणलं तर महाकाव्याला दोन गोष्टींनी रिप्लेस केलं महाकाव्य म्हणजे इपिक रामायण महाभारत कोण लिहित नाही मग काय लिहितात लोकं ए लिहितात किंवा कादंबरी का लिहितात नॉवेल अँड एस ए हे दोन आकृतिबंध जे आहेत ते आपल्याला पाहता येतात प्रोज कंपोजिशन विथ फोकस्ड ए इज अ लिटररी डिव्हाइस अंडरलाईन केले पाहिजे ए लिटररी एस ए हे वाङ्मयीन आहे त्यामुळे तुम्ही वाङ्मयीन लिहायला पाहिजे लिटरेचर एस ए हा फिजिक्सचा टॉपिक नाही एस ए हा, हा एथिक्सचा टॉपिक नाही एस ए हा केमिस्ट्रीचा टॉपिक नाही एस ए काय आहे कशाचा सबसेक्शन एस ए इज अ सबसेक्शन ऑफ लिटरेचर त्यामुळं युअर अँसर मज बी व्हेरी लिटररी ॲन्सर म्हणजे ते वाङ्मयीन असायला पाहिजे कारण त्याची व्याख्येमध्ये लिटरेचर म्हणलेलं आहे डिवाईस फॉर सेईंग ऑलमोस्ट एव्हरीथिंग अबाउट ऑलमोस्ट एनिथिंग बाय ट्रॅडिशन परंपरेनुसार एस एची व्याख्या केली तर एस ए हा वाङ्मयीन आकार आहे किंवा वाङ्मयन प्रकार आहे ज्याच्यामध्ये जगातल्या सर्व गोष्टींबद्दल सर्वांनी काही ना काहीतरी सांगण्यासारखं असतं एस इज अ वन पीस हक्सले नावाचा अभ्यास त्याने केलेली व्याख्या हे मी गुगलवरनं हेच घेतलेलं आहे एस ए टू लिटररी स्पीसीस सगळ्यांनी कॉमन सांगितलेला मुद्दा म्हणजे एस ए हा वाङ्मयीन आहे लिटररी आहे ते लिटररीचं जे आर्ग्युमेंट आहे ते आपल्याला कळायला पाहिजे त्यामुळे एस इज अ सगळ्यात कॉमेंट असते तुमच्यात पा की फ्लो ऑफ एस एला तुम्ही जेव्हा आपण बघू तर सगळ्यात चांगली कॉमेंट काय तर फ्लो ऑफ लँग्वेज इज गुड आणि सगळ्यात वाईट कॉमेंट काय तर फ्लो ऑफ लँग्वेज म्हणजे भाषा सरकतच नाही आहे इथं पाणी आलं आहे मग पुढं सरकलेलंच नाही आहे मग तुम्ही कुठला मंत्र लावला मध्यसप्तकाला काय पण लावा तुम्ही ते कळायला पाहिजे ना तुम्हाला तुम्ही काय करता तुम्ही नुसतं येऊन भाषण करायला लागलात तर ते एस एस एला त्यांनी वापरला शब्द तुमची ऑर्डरली फॅशन काढायला पाहिजे तुमची ऑर्डरली फॅशन काढण्याच्या दृष्टीनं कोण कौन कोण आहेत कसं कसं आहेत ते त्यांनी काय म्हणलेलं आहे पहा पर्सनल असे काही असणार फॅक्च्युअल असे काही असणार फॅक्च्युअल ज्याला म्हणलेलं आहे पहा आणि अलीकडच्या काळात कॅन्डिडेट काही ना करून एसवर वाचतात म्हणून त्यांनी हे फॅक्च्युअल आणि असे असे बंद केले आहेत मागच्या वेळेचे असे पूर्ण बघा पूर्ण फिलॉसॉफिकल आहेत म्हणजे तीन प्रकारचे आपण म्हणतो फिलॉसॉफिकल लिटररी आणि सोशल या तिन्हीवर फरक आहे लिटररी म्हणजे कुठलं आहे लिटररी म्हणजे कसं इफ एज कुड जे म्हटलेलं आहे पण आणि याच्यावर जुन्या ह्याच्यात विचारलेले किंवा दुसरा एस जो आहे तो कुठल्या प्रकारचा आहे गुड फेन्सेस मेक्स गुड नेबर असं विचारलं आहे से आपलं गुड फेन्सेस मेक्स गुड नेबर मग आता ह्याची सुरुवात तुम्ही पाकिस्तानमधून केली तर ते पाच मार्काच्यावर जाणारच नाही याचा पाकिस्तानशी काय संबंध नाही चिवतायचं गर्ट आहे मौतायचं गर्ट आहे ए हा इथला आहे लहान मुलांचा खेळ आहे राजाराणीचा खेळ आहे भातुकुलीचा खेळ आहे तिथून ए आहे ना तो एस ही तुमची जीवनाची समज आहे एस एचा फॉरेन पॉलिसी काही संबंधच नाही आहे आपला विनोद गायकवाड नावाचा विद्यार्थी विनोदनं त्यावेळेला लिहिलं विनोदनं चांगले मार्क आले होते पण हा एस ए ज्या वेळेला विचारलेला आहे त्यामुळं एस एवर लिटररी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे लिहिलं पाहिजे फ्लो ऑफ लँग्वेज जे आहे ते एस इज वर्ल्ड ऑफ हाय ॲबस्ट्रॅक्शन पर्सनल शक्यतो पर्सनल अनुभव सांगता कामा नये माझ्या मित्रमैत्रिणी मी असं म्हणलं हे सगळ्यात वाईट पर्सनल नॅरेशन हे तुमच्याकडं बघण्याची पीटी आहे म्हणजे करोना आहे तुम्हाला काहीच जगातलं माहिती नाही म्हणून तुम्ही म्हणला मी रेल्वे स्टेशनवर गेलो हो होतो असं म्हणलेलं आहे हे टाळायचं कारण अशी सुच हॉवर्डचे मध्यंतर हिंदुस्तान टाइम्समध्ये दोन वर्षापूर्वी एक सिरीज चालू होती हॉवर्डमध्ये ज्यांना ॲडमिशन पाहिजे अशा लोकांसाठी हॉवर्ड युनिव्हर्सिटीनच घेतली होती त्यात त्यांनी लिहिलं होतं की एस एला भारतातल्या लोकांना कमी मार्ग मिळत जायचं कारण काय ते काहीतरी कोटेशन देतं खाली तर काही रिलेव्हन्सच नसतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड केलं पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या बाबा आणि त्यासाठी थोडंसं कोरंट असं आर्ग्युमेंट करायला पाहिजे दोन गोष्टींबद्दल आपण आत्ता बोलतो आहे पण तुमचं बेसिक ग्रास्प आणि लिहिण्याची पद्धती तर बेसिक ग्रास्पला तुम्हाला वाचायला लागेल अभ्यास लागेल अभ्यास नाही आहे नुसत्या शैली आहे तर ते मार्क येणार नाही म्हणजे लिटरेचरचे लोक काय वेळा असा प्रयत्न करतात त्यांची लिटरी स्टाईल आहे पण कंटेंट काय जस्टिसवर तुम्हाल का जस्टिस तुम्हाला काय माहिती आहे जस्टिस ऑफ ट्रॉल्स तुम्हाला माहिती आहे का जस्टिसचं समजा आपण म्हणलं की प्री प्लेटोचं आर्ग्युमेंट कसं आहे ते कुठं काय माहिती आहे जस्टिसबद्दल काय महाभारतानं म्हणलेलं आहे शबरी ही इंटलेक्च्युअल होती ना शबरी नुसती खाणारी नाही आहे शबरी वॉज इंटेलेक्चुअल इंटलेक्च्युअल पर्सन मग शबरीनं जस्टिसवर काय लिहून ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यातला आपला अभ्यासच लागेल अभ्यासाला पर्याय नाही अभ्यास आहे आणि मग तुम्ही जस्टिसवर बोलायला लागला अभ्यास नाही आणि जनरल असं गप्पा मारायला लागलं आमच्या गावात आहे ना खूप प्रॉब्लेम आहे तर हे काही ब्युरोक्रसी नाही आहे ना तर जस्टिसवर वेल स्टडीड ज्याला आपण वेल रेड दोन शब्द असतं ना संस्कृतमध्ये बहुश्रुत असणं बहुश्रुत ज्याला आपण अष्टावधानी तर तुम्ही बहुश्रुत पाहिजे खूप ऐकलेलं पाहिजे आणि मग लिहिलं अभ्यासोनी प्रकटावेजे म्हणतो त्यामुळे एका अभ्यासाला आपण नाव मानणारच नाही आहे आपल्याला जे हवं आहे ते म्हणजे त्याची ओव्हरऑल तुमची मांडण्याची पद्धती विकसित व्हावी आणि त्यामुळं मग एक्सप्रेशनवर सुरुवातीला जास्त बोलतो आहे याचा सोयीचा अर्थ असा नाही आहे की आपण काय पण लिहिलं तरी चालेल ते मार्कच येणार नाहीत त्या न्याय या संकल्पनेवर माझं काहीतरी अभ्यास पाहिजे ना न्यायाबद्दल असं कोणी म्हटलेलं आहे आधीच्या याच्यामध्ये की जस्टिस इज रिपब्लिक ग्रीक भाषेमध्ये रिपब्लिक असं म्हटलेलं आहे आणि हे प्लेटोचे डायलॉग जे आहे ते जस आपल्या तुमच्या एन्सर दिले ना तो कोण असा ग्लॅकॉनचा एक डायलॉग दिला असा सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे थ्रॅसेमॅकस काय म्हणतो थ्रॅसेमॅकस म्हणतो माईट इज राईट जस्टिस आय विल टेल यू व्हॉट इज दे जस्टिस जस्टिस माईट इज राईट बळी तो कान बळी नाही आहे तुम्ही काय नाही याबद्दल बोलताय कारण जगभर तर चाललेलं आहे थ्रॅसेमॅकसची व्याख्या जगभर आहे सगळे जातील कुठले पण पण थ्रॅसेमॅकस जाणार नाही मग हा डिबेट तुम्ही म्हटलं का हा डिबेट कुठं वाचायला पाहिजे त्याचं पुस्तक बहीण जस्टिस नावाचं अमर पुस्तक आहे जस्टिस नावाचं मायकल सँडल आहे मायकल सँडलची सिरीज आहे ना अशी व्हिडिओची सिरीज आहे पहा मायकल सँडल हा त्याचा अभ्यास आहे न्याय या संकल्पनेवर आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे ना अभ्यास पाहिजे मग त्याची चर्चा पण आपण लेक्चरमध्ये एखादी घेऊन करूया की काय काय आर्ग्युमेंट आलेले जे आहेत ते इथं काय म्हटलेलं आहे पहा अंडरस्टँडिंग हिस्ट्री ऑफ ट्रॅव्हल ऑफ एस एज अ फॉर्म अँड सबस्टन्स निबंध कुठून आला आहे आणि कसा आलेला आहे निबंध अशाबद्दलची चर्चा जी आहे ते डिफाईन वर्ड्स त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी लिहितात आणि ते म्हणतात की सर तुम्ही तर ह्याला वीसच मार्ग दिले सव्वाशेपैकी आम्ही तर टॉपरचे एसे वाचले होते टॉपरचे असे नाही वाचायचे एसेतल्या टॉपरचे ए वाचायचे समजा हा टॉपर ह्याला किती मार्क पंच्याण्णवच मार्क आहेत ना त्याचे त्याचे एसे वाचून नाही आपला तो अनुदीप शेट्टी होता ना तर एसेला काही चांगले मार्क नाहीत एसेला म्हणजे जो सातशे शहाऐंशी रँक असेल आठशे बारा रँक असेल पण त्याची एस एचे एकशे पंचावन्न मार्ग तो एसे वाचा म्हणजे एसएला जे एक्सेल केलेले लोक आहेत त्यांचे एस ए वाचा की टॉपरचे म्हणजे अजून सोप्या भाषेत काय एस एच्या टॉपरचे एस ए तुम्ही वाचा एस एला जे टॉपर्स आहेत ते कसं लिहितात आणि आपल्या दृष्टीनं काय ते टार्गेट राहिलं ना किंवा टीनाला एकशे पंधराच मार्क होते ते वाचून उपयोग नाही त्याच्याऐे त्यावेळेस ती एकशे बारावी वृक्ष कॅन्डिडेट होती तिला चांगले मार्क होते मागच्या वेळी तो विक्रम रावा मुलगा होता त्याला हिस्ट्रीचा होता पण त्याला एकशे पंचावन्न मार्क होते एस एला ज्यांनी चांगले मार्ग काढलेत अशा लोकांचे निबंध वाचायला पाहिजेत किंवा काय म्हटलं जात ते बघायला पाहिजे एस इज अ वाईड व्हरायटी ऑफ सोर्सेस पाहिजे त्यात कॅज कॉज इफेक्ट पाहिजे किंवा लिहिताना बऱ्याचदा आपण म्हटलं ना तर फर्स्ट पॉईंट इज आपण असं लिहिलं की आमचा पहिला मुद्दा म्हणजे असं तो लोकांना दुसरा मुद्दा येईल असं वाटतं ना आणि दुसरा मुद्दा हा शब्द झाला नाही तर मग पहिला मुद्दा म्हणजे लिहिण्याची पद्धती नाही ज्याला मग अशा ऑर्डर लिखायचं म्हटलं होतं तुम्ही जर असं म्हटलं ना की पहिला मुद्दा असा आहे तर याचा अर्थ दुसरा मुद्दा आहे त्यामुळं लिहिण्याच्या पद्धतीवर पण काम करत आलं आहे संकेत ज्याला आपण म्हणतो ना संकेत ते कसे आलेले आहेत कॉज इफेक्ट असायला पाहिजे कारण आणि ते परिणाम काय होतो वर्गीकरणाच्या पद्धती पाहिजेत आफ्रिका खंडात लिहितो आहे मधं लॅटिन अमेरिकेत गेलेलं आहे परत चीन सांगितलेलं आहे परत भारतातलं एखादं उदाहरण आहे त्यामुळं वर्गीकरणाची एक पद्धती आहे म्हणजे मी बाबा माझीच ठरवली पद्धत काही झालं तरी मग एक क्रम पाळणार आहे काही लिहिलं तरी पहिल्यांदा गाव सांगायचं सा। मग डिस्ट्रिक्ट प्लेस सांगायची मग स्टेट सांगायचं आणि मग एखादी इंटरनॅशनल इव्हेंट सांगायचं म्हणजे सगळे पॅटर्न लक्षात येऊ ना असं सांगतं गावाच्याबद्दल सांगतात मग याच्याबद्दल सांगतात मग असा फ्लो आहे क्लासिफिकेशन आणि मग डिव्हिजन त्याची जी आहे ते कम्पेअर कॉन्ट्रास्ट कम्पेअर कॉन्ट्रास्ट आवश्यक जे आहे ते डिस्क्रिप्शन आणि डायलेक्टिकल नॅरेशन तुमचं काय प्रकारचं आलेलं जे आहे ते आणि लॉजिकल स्ट्रक्चर काय असायचं ए स्ट्रक्चर बघणार नव्हते ए से हा बऱ्याचदा आपल्याला पण जाणवते की इथं सुचत नाही आपण म्हणू इथं सुचत नाही आहे मग तुम्ही बांधकाम करता येत एक पंधरा मिनटं थांबलं तर पॅचेल नव्हते वेळ वाळेल ना तिकडचं मटरेल तसं त्या ह्याच्यातनं आपण बाजूला जाणार आहे कारण त्यामुळं मग आधी सगळं तयारी करून ठेवली स्लॅबला करतात पण शक्यतो स्लॅब जर तुम्ही बघितला असेल टाकताना मग तुमचा एस एका स्लॅबसारखा आहे ना ते गळल की नाही तर ते गळता कामा नाही ना जे आहे ना मग ते मी नंतर पोरिंग कराल तुम्ही चांगलं कराल इकडे हे कराल पण लिहिताना असं लिहायला पाहिजे ना त्यासाठी सामग्री लागेल सगळे तयार लागतील लोकं खाली पाणी लागेल पहिलं तुम्ही आधी बघून घेणार कारण पन्नास मिनटं सगळं उरकायचं बाबा कारण त्याचा वन पीस व्हायला हो पाहिजे ना तसं एस ए इज अ लिटररी वन पीस तो अजिबात पडत टिकताच म्हणजे हलणारच नाही आहे ते कधी होऊ शकेल हे त्यांनी सगळ्या गोष्टीवर आपण विचार केला की एस ए असा बाबा त्याची प्रिपरेशन खूप आहे आपली स्टार्ट सेकंड बारा तो जुना एक अभिनय म्हणून मुलगा होता अभिनयला चांगला अभिनय खूप आधी होता अभिनयला कायम चांगले मार्ग यायचे कारण त्याचं जबरदस्त नावच त्याचा अभिनय होता जबरदस्त कारण पहिल्या अटॅम्पमध्ये झाला होता तो त्याचा कंट्रोल जबरदस्त होता लिहिण्यावरचा जो आहे तो त्याच्या वेळेला हा सांगितलं होतं काय की सेकंड लास्ट पॅरा आणि सेकंड पॅरा ह्याला तू बघ बरा कारण पहिला पॅरा पण शेवटचा प्यारा हे वाचत नाही परीक्षा वाचत नाही त्यांना माहिती पाठ केलेलं आहे तर पहिल्या पॅरामध्ये कोणाला रस नसतो दुसऱ्या पॅराला काय लिहिलं आहे आणि सेकंड लास्ट पॅरा म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या एंट्रीला टाळ्या पडल्या पाहिजेत एंट्री तुमची जी आहे ना ती एंट्रीच त्यामध्ये दिमागदार पाहिजे मग तो दामिनी सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्या एंट्रीलाच टाळ्यात एंट्री, ता। एंट्री तुमची कशी आहे त्यामुळे एस एमध्ये तुम्ही दिमागदार पद्धतीने येता का माणसं भंगारात जाऊ नये म्हणून कविता लिहिली अक्षर खराब होऊ नये म्हणून कोणी कविता लिहित नाही माणसं भंगारात जाऊ नये म्हणून कविता लिहिली जाते मंगारात जाण्याचा समय हा आजचा समय आहे का मी सुरू केलं लिहिलं ज्वालानी फुले मी वाचलं आणि लिहिलं जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कप्तान म्हणजे सुरुवात बऱ्याचदा काय होतं हे जर ॲप्ट बसत नसेल तर ते बॅक फायर होणार म्हणजे ते वीस मार्क देणार ते पाचच देणार कारण काय कोटेशनचा चुकीचा मोह आहे कॅन्डिडेटला तिथं ते ॲप्ट नाही आहे त्यामुळं कोटेशन टाकणं हे कंपल्शन नाही आहे योग्य ठिकाणी योग्य बोलायला पाहिजे त्यामुळं तुम्हाला ने ने। ती लिहिण्याची पद्धती जी आहे ना ती त्याच्यामध्ये यायला पाहिजे काय प्रकारचे जे आहेत ते काय म्हटलं फायव पॅरा असे असं जनरल म्हणलं आता स्टार्ट फायो पॅरा मधले तीन तुमचे सबस्टन्स असतो स्टार्ट आणि एंड पाच पॅरग्राफ लिहायला पाहिजे आपण म्हटलं माझे बारा शब्द म्हणजे चारशे आपले जास्त पॅराप होतील आठ दहा पॅराप झाले जे पॅरग्राफ कसा पाडावा तर माझा मुद्दा संपला की एक बाबा संपला पॅराप म्हणजे आपण असं म्हणलं की एक ऐंशी ते शंभर शब्दाचा माझा पॅरग्राफ होईल तरी माझे एक दहा बारा पॅरग्राफ होतीलच अर्धा पॅराग्राफ जे आहे ते एक्झाम्पल समरी एंड जे म्हटलं शो डोंट टेल एंड एंडच्याबद्दल जे म्हटलं फक्त दाखवा सांगत बसायचं नाही आहे सूचक सूचक असणं जे आहे ना सूचक असणं तर सूचकता कशी आणायची त्यासाठी शब्द त्यांनी वापरले शब्द एक्झॅक्ट एक्सप्रेशन कसं द्यायचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन महत्त्वाचं आहे एखाद्या गोष्टीवर जे आहे तर थिसिस याला म्हणलेलं आहे पण एस थिसिस हुक एस एला हुक म्हणजे काय ज्याच्या आधारे जसं नाटकात नांदी असते हो पण नांदी नावाचा शब्द असतो नांदी म्हणजे काय पुढं काय घडणार आहे याचं सूचन मी केलेलं असतं जसं समजा काय त्यात पैसे जातात कुठं माझं पाकीट पडतं नटसम्राटमध्ये पुढं चोरीचा आळ येणार असतो ते सूचना देतात म्हणजे त्या कलेच्या जगाशी आजपर्यंत आपण जोडून घेतलेलं नसतं ते जोडून घ्यायला पाहिजे त्यामुळे हुक आहे हुक म्हणजे काय समजा तुम्ही असं म्हटलं की ॲप मी एंड केलं हे माझं हुक आहे ॲपल किप्स डॉक्टर हवे नो नो डॉक्टर किप्स ॲपल हवे मग हे पब्लिक हेल्थचं रॅकेट कसं वर्क होतं कट प्रॅक्टिसेस कसे असतात मी सूचक केलं पर्पजफुली डॉक्टर ॲपल दूर ठेवायला लागलेले मी फक्त वरचं वाक्य उलटं वापरलं ना ॲपल किप्स डॉक्टर हवे असं आहे पण आली काय व्हायला डॉक्टर किप्स ॲपल हवे म्हणजे तेच मग ह्याला हुक म्हणलेलं आहे ज्याच्या आधारे तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड करणार आहे मग ते आर्ग्युमेंट काय प्रकारचं आहे इफेक्टिव्ह हुक्स जे आहेत आता दरवेळेला तेवढी प्रभावी असं नाही ते लिहित जायला पाहिजे लिहिण्याचं तंत्र आहे त्यातनं तुम्हाला येईल जसं ते म्हटलं नो मॅन इज अन आयलँड थ्री आउट ऑफ फोर डॉक्टर रिपोर्ट दॅट चारपैकी तीन लोकं ते सांगत असतात जे आहेत आय माय डोंट यूज पॅसिव व्हॉइस माय सेल्फ जे म्हणलेलं आहे पी स्कोअर नाईंटी सेवन पर्सेंट ही वॉज गिव्हन नाईंटी सेवन पर्सेंट डिस्कोड आता मराठी लिहिण्याच्या संयुक्त क्रियाबद्दल टाळायला पाहिजे असे वाटते होण्याची शक्यत शक्यता आहे झाले असायला पाहिजे नेमकं कळायला पाहिजे म्हणजे अशी शक्यता आहे अशी शक्यता आहे शक्यताच नाही तुम्ही क्लिअरली सांगा अनौपचारिक कुठं लिहायचं एंडला फॉर्मल लिहायला पाहिजे म्हणजे समजा असं मी लिहिलं की असं होऊ लागलं असंवर अनुस्वार दिला होऊ लागलं अनुस्वार दिला चालेल त्यांचं काय झालं बरोबर आहे त्यांचे काय झाले असे होऊ लागले दोन्ही फॉर्मॅट आहे पण असं होऊ लागलं आणि हे एंड करताना एंडला परत फॉर्मल व्हायचं का थोडंस म्हणजे तुमची एक स्टाईल ऑफ नॅरेशन जे आहे ना तुमची स्वतःची पद्धती यायला पाहिजे कन्क्लुजन पॉवरफुल पाहिजे डो नॉट कॉपी द फर्स्ट पॅरा पहिलंच रिपीट नाही करायचं शेवटी जे म्हणलेलं आहे पण फर्स्टली असं म्हटलं तर सेकंडली यायला पाहिजे ऑन वन हँड म्हटलं तर ऑन अनादर हँड असं यायला पाहिजे एका बाजूने असा विचार केला तर दुसऱ्या बाजू दुसरी बाजू हा शब्दच लिहित नाही आपण एका म्हणजे लिहिण्याचे संकेत ज्याला आपण काय म्हणतो लिहिण्याचे तुमचे एक औचित्य असतं कोणत्या वेळा काय वापरायचे शब्द कोणत्या वेळेला काय लिहायचं याची एक प्रकारची लिहिण्याच्या जगातली नियमावली आहे ती कुठं सांकेतिक आहे ती नियमावली आपण फॉलो करतो का त्या नियमावलीची आपल्याला काय प्रकारचं ॲक्वेंटेड आहोत आपण माहिती आहे का आपल्याला ग्रॅबिंग हो थेसिस मांडणे बॉडी काय आहे आणि हे मेकॅनिकली फॉलो करण्याची गरज नाही हा एक बाबा हॉवर्डनं किंवा बऱ्याच लोकांनी फॉलो केलेलं पॅटर्न आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं दिलेलं आर्ग्युमेंट बिल्ड केलं तुमच्यामध्ये मी सगळं मुद्दे मांडण्याचा के प्रयत्न केलेले याच्यात आणि ते लिटररी होईल असं म्हणजे वाङ्मयीन असं होईल असं ते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे रिटर्न एस ए जे म्हणलेलं आहे प इथं रिटर्न एस एबद्दलची चर्चा जी आहे काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये की प्लॅनिंग तुमचं प्लॅनिंग पेज पंच पंचवीस मिनटं मुद्दे काढायला पाहिजे एम फॉर व्हरायटी व्हेरिएशन असायला पाहिजे व्हेरिएशन म्हणजे विशेषतः समजा आता मी रिजनलमध्ये लिहिणार आहे आपल्या रिजनलची बॅच आहे म्हणून तर महाराष्ट्र लिहिलं एक तर दहा उदाहरणं बाहेरची घ्यायची आणि मग परत महाराष्ट्राकडे यायचं सारखा महाराष्ट्र दिसला तर मार्ग येणार नाहीत पण ऑल इंडिया परीक्षा आहे त्यामुळे रिजनलमध्ये लिहितो मी फक्त महाराष्ट्र नाही लिहायचं त्रिपुरा आसाम मिझोराम मेघालय केरळ तमिळनाडू परत महाराष्ट्र मग परत दहा आठ दहा स्टेट म्हणजे व्हेरिएशन येईल तुम्हाला त्या व्हेरिएशनचं ज्या मग तुम्ही म्हटलं की मग याला ते बालाजी मंडळी अशी पन्नास गावं करून ठेवली हो होती पाठच केली होती खंबमच्या इथं हे गाव आहे करीमनगरला असं होतं एर्णाकुलमच्या इथं असं आहे भारतपूत जो नावाचा असं आहे बोरला असं झालेलं आहे बदलापूरला असं झालेलं आहे मी पाठच केले विलेज स्टडी पंजाबमधले काही खेड्यांचे गावांच्या अभ्यास आहेत आणि तिथलं त्याने असं चार्टच केला होता की कुठं आहे फैजाबाद मग फैजाबादमध्ये असं चाललेलं आहे सध्या बाबा तिथली इंडस्ट्री ब्रास इंडस्ट्री जायला लागलेल्या आहेत ब्रास इंडस्ट्रीचं काय आर्ग्युमेंट आहे मिर्झापूर मिर्झापूर हा महत्त्वाचा जॉईंट आहे पण सगळीकडचा मिर्झापूरच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे गोरखपूर काय काय चाललेलं आहे म्हणजे महत्त्वाचे भारतभरातले इकडे विशाळगड आहे विशाळगड कुठं आहे विशाळगड हे त्रिपुरामधलं डिस्ट्रिक्ट आहे उनाकोटी आहे वर जर उनाकोटीकडे आपण उनाकोटी पुढं आसामच आला म्हणजे भारत असं तुमच्या जिभेवर पाहिजे सगळं जग असं जिभेवर पाहिजे तर मग आपल्याला लिहिताना फारशी अडचणी येणार नाही म्हणजे जसं तुमचं होमवर्क चांगलं आहे तेवढं याला उपयोगी आहे कुठलं इकडचं होमवर्क जेवढं चांगलेलं आहे तेवढं ते उपयोग पडलेलं आहे ॲज ॲन्सरिंग द क्वेश्चन इन्फॉर्मेशन आर इन्फॉर्मेशन बेस चांगला पाहिजे इन्फो बेस चांगला पाहिजे आर्ग्युमेंट करण्याची पद्धती रेझिंग काउंटर आर्ग्युमेंट हिस्टॉरिकल कॉन्टेक्ट फारसे एक्सपेक्ट करत नाहीत म्हणजे समजा आपण असं म्हणलेलं आहे म्हणजे मॅक्सिमम किती लिहायला पाहिजे गेल्या दोन वर्षाच्या पलीकडं फार जातं का मला कंटेम्परर आहे मग राम मोहननी असं केलं विश्वचंद्र विद्यासागर शिवाजी महाराज जातात कंसात लिहिलं बस एखादी ओळ लिहिली संपलं म्हणजे त्याच्यावर फारसं काही हे करण्याची गरज नाही आहे थोडक्यात तुम्ही लिहा आणि बाजूला टाका त्यामुळे तुमची लिहिण्याची पद्धती जी आहे ती कंटेम्पररी असायला पाहिजे हिस्टॉरी समजा आता एस ए तुम्हाला दिला वंटर दॅट वॉज इंडिया असा एक एस ए लिहिलं मागच्या भाषेला लिहिलं होतं वंटर दॅट वॉज इंडिया खरोखरच तो अद्भुत भारत होता आपल्या ए एल बॅशमचं पुस्तक आहे पहा वंडर दॅट वॉज इंडियाच्या वेळेस तुम्हाला इतिहास लागेल पण तो कसा आहे तुम्ही वाचलेला नाही आहे माणसं लागतील त्यातले म्हणजे संहिता नावाचं हे आहे पा आपलं दहा सिरियलचं एक आहे मग आपल्या लोकसभेला सादर केलेले होते मग स्वराजसंहिता असे बारके बारके माणसं त्यांनी घेतले ऋग्वेदातले याच्यातले विजयनगरमधले मग त्यांच्या स्टोरीज त्याच्यामध्ये यायला पाहिजे जेव्हा साधाय लॉजिक आहे पंधरा किंवा वीस मार्काला पंधरा वीस मार्काला पण नाही पंधरा मार्काला लिहितो आणि सव्वाशे मार्काला लिहितो किती फरक आहे सव्वाशे मार्कासाठी तो प्रश्न आपण कसा हँडल करणार अँसरिंग द क्वेश्चन रेझिंग काउंटर आर्ग्युमेंट वॉट काय हाऊ कसे आणि का याचे उत्तर यामध्ये यायला पाहिजेत वॉक थ्रू डोंट यूज जनरल वर्ड्स म्हणजे याचा खूप फायदा होईल खूपच फायदा होईल खूप खूप फायदा होईल जनरल टाळायला पाहिजे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ टक्के लोकांनी याची सहमती दर्शवलेली आहे आधार नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे आपल्याला कॉन्क्रीट बोलणं जे आहे कशाच्या आधारे तुम्ही सांगता असं हे इश्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचं थॉमस पिकेटीचं नवीन पुस्तक आलं त्याच्यात असं म्हणलेलं आहे मी परवाच आहे ह्या मिनटमध्ये वाचले बाबा लिहिलं तुम्ही डायरेक्ट इश्यूज ऑफ इक्वॅलिटी इज अ न्यू बुक बाय पिकेटी मग पिकेटीनं त्याच्यावर काय काय सांगितलेलं आहे थॉमस पिकेटी म्हणजे म्हणलं जा ना काय पिकेटी पूर्वीचं जग आणि नंतरचं जग थॉमस पिकेटी एवढा महत्त्वाचा आहे तत्वज्ञ पिकेटीनं काय म्हणलेलं आहे कॅपिटल नावाची गोष्ट आहे कॅपिटल पिकेटीनं कॅपिटल लिहिल्यानंतर आपल्याला कॅपिटलिझमवर एस ए आला का पहा आपले एस ए दोन हजार पंधराला एस आहे ना कॅपिटलिझमवर म्हणजे कंटेम्पररी काय काय चाललेलं आहे याचा अंदाज यायला पाहिजे सेन्स ऑफ क्लोजर हा पण महत्त्वाचा आहे की एंडअप करताना बऱ्याचदा समजा आपण असं म्हणलं बांधलेलं आहे तर ते खाली असं ओपन राहतं असं राह इंटॅक्ट व्हायला पाहिजे त्यामुळे एंड आधी ठरवायला पाहिजे वेळेचा क्रायसिस व्हायला लागला की एंड लगेच लिहून टाकला स्टार्ट आणि एंड जे आहे ना ते चांगला पाहिजे एंडवर विचार झाला पाहिजे की काय कशानं एंड करणार आहे काय म्हटलं कॅपिटलिझम इज अँटिक स्टेप एंटरप्राईज ऑफ डिह्युमनायझेशन आहे का कुठल्याही प्रकारचं जे आहे मग कोटेशनच पाहिजे असं नाही तुमचा एखादा साधा विचार असेल तरी तो उपयोग पडेल का त्याला लिहिण्याची एक बेसिक चौकट यायला पाहिजे ती चौकट जर तुमची पक्की असेल तर एस एला काय अडचण येत नाही पण ही एस एबद्दलची जी सगळी गोळा केली ही गोळा केलेली माहिती आहे पण ह्याला काही हे नाही आहे ही तुमच्याकडनं एक्सपर्ट आहे तुम्ही असं मार्केटमधलं वाचलेलं आहे एस ए बेसिकली लिटररी फॉर्म आहे एस ए हा वाङ्मयाचा प्रकार आहे आणि तुम्हाला वाङ्मयीन लिहिता आलं पाहिजे त्यासाठी त्या जगाशी थोडासा संपर्क आपला असायला पाहिजे आत्तापर्यंत समजा चार पाच वर्षाच्या काळात नसेल तर तो परत एस्टॅब्लिश करायला पाहिजे कारण बाय डेफिनेशन डिफॉल्ट ज्याला आपण म्हणतो ते एस ए लिटररी फॉर्म आहे त्यामुळं एस एला लिटररी फॉर्म म्हणजे आपल्याला कसं जायचं याच्याविषयीची एक बेसिक चौकट यायला पाहिजे ही थोडक्यात आज आपण चर्चा केलेली आहे आता उद्या परत असं करतो एक पंचेस मिनटं पन्नास मिनटं आपल्या एस एवर बोलतो आणि परत एक दीड तास आपण लिहिलं त्यामुळे पावण्या जाऊनपर्यंत उद्या आपण परत डिस्कशन करू आज पहिला दिवस आहे त्यामुळे इथे मी थांबतो आपल्याला बऱ्याच गोष्टी लिहायच्या त्यामुळं लिहिण्याचं स्वतंत्र टेस्ट नसेल एव्हरी डे इज अ टेस्ट डे रोज काही ना काहीतरी आपण लिहिणार हे नक्की आहे पहा म्हणजे समजा आता परवा एथिक्स आहे एथिक्सवर बोललं ते ऑल ह्युमन बिईंगर फॉर हॅपीनेस सेज मिडिओकर गोज फॉर हॅपीनेस असे हॅपीनेस एवढे काय वाईट दिवस माझ्यावर आलेले नाहीत हॅपीनेससाठी ते बँकवाले लोकं असतात आय एम अ सायंटिस्ट कारण हॅपीनेसबद्दल कुणी काय म्हटलं तुम्ही म्हटलं की मग एपिग्युरन असं म्हणतात स्ट्रॉईक असं म्हणतात म्हणजे हॅपीनेस जनरल पारावर गप्पा मारलेल्या लोकांसारखं नाही लिहायचं त्याला रिस्पॉन्ड उपनिषदाने असं म्हटलेलं आहे पुराणं त्याला असं म्हणतात त्याला महाभारतानं असं म्हटलेलं आहे आपलं वाचन त्यात दाखवायला पाहिजे म्हणजे पोझिशनल बोलायला पाहिजे युटिलिटी लॉजिक कसं आलं आपलं एक एक ए आपल्या एथिक्समध्ये क्वेश्चन आहे प ऑल ह्युमन बिंग अस फॉर हॅपीनेस हू आर दिस ऑल पीपल ऑल म्हणजे कोण आहे ऑल त्या अर्थानं आपण इथिक्सकडे येऊया पण परवा दिवशी इथिक्सकडे येऊया एस एवरची चर्चा जी आहे किंवा उद्या थोडीशी एथिक्स उद्या मी एस एवर काहीच बोलत नाही तुम्ही डायरेक्ट लिहा उद्या आपण आल्याले एथिक्सबद्दल जरा बोलू आणि एस लिहू आणि मग परवा तुम्ही लिहिल्यावर बोल त्यामुळे उद्या हा जो सिलेबस आहे आपला एथिक्सचा तो डिकॉर्ड करू पंचेचाळीस एक मिनटं आणि मग नंतर एस लिहू आपण तुम्ही लिहिलेले एस मी तपासणी परवा परत एस आपण कंटिन्यू करूया थांबूया आपण आणि काही शंका असेल तर तुम्ही लेक्चर संपल्यावर विचारलं लेक्चरमध्ये काय होईल समजा आता ही बॅच ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे यांना ते अगदी मायनर असू शकतं यांना ते मेजर असू शकतं त्यामुळे मला असं वाटतं का म्हणजे की माझा वेळ वाया चाललेला आहे की संडिबंदाची पुस्तकं सांगा तर काही जणांच्या जा पुस्तकं याद येऊ शकते त्यामुळं काही असणारे क्वेश्चन्स तुम्ही लेक्चर संपले की इंडिव्हिल मला विचारा म्हणजे बाकीचे लोक त्यात अडकणार नाही बाकीच्या लोकांना ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतील आणि ज्यांना पर्सनली ते विचारतील उद्या आपण एसे हे कंटिन्युएशनमध्ये घेऊया आपण उद्या फक्त म्हटलं असं एथिक्सचे पेपर तुमच्याबरोबर ठेवा पेपर नसतील तर इकडे यूज नका एथिक्सचे क्वेश्चन पेपर बरोबर ठेवा उद्या आपण एथिक्स बोलायला घेऊया पंचाळीस दोन एक ते एक पंचेचाळीस किंवा एक पन्नासपर्यंत येऊ त्यानंतर दीड तासाचा एस एल येऊया सुरुवातीला तुमच्या बाजून असं होईल की मी यू पी सीचं विचारतो एस ए बघून लिहा ओपन बुक लिहा कारण एस एच यू पी सी अल्लीकडे असायला लागलेत की ते तुम तुमची समज असेल तरच असेल त्यामुळे उद्याचा एस एल एवढं ओपन बुक आपण ठेवूया ओपन बुक म्हणजे तुम्ही कुणाच्या पद्धतीने कसंही लिहा फक्त त्याला एकच अट असेल ते दीड तासात सबमिट सबमिट करायचं दीड तासात संपवायचं उद्या आपण भेटूया आणि काही शंका असेल तर इमिजिएटली बोलू आपण बाहेर थांबा किंवा इथं थांबलं चालेल आपल्याला लगेच बोलता येईल पण थांबू आपण